सुस्वागतम सुस्वागतम। रसिका, तुला मानाचा मुजरा, मुजऱ्याचा स्वीकार करो। प्रार्य हा श्री विघ्नहर्त्या गणरायाला वंदन करून, रंगदेवतेला मनोभावे स्मरून, श्रीदेव रवळनाथ चरणी नतमस्तक होऊन, श्रीदेव राष्ट्रोळी आणि श्रीदेव महापुरुष चरणी लीन होऊन, महापुरुष कला मंडळ सातारडा तरचा वाडा सहर्ष सविनय सादर करीत आहोत मधुसूदन कालेलकर यांच्या दर्जेच्या लेखणीतून उतरलेलं 3 अंकी सामाजिक रहस्यमय नाट्यपुष्प शिकार शिकार शिकार।
बाईसाहेबांसारखा वाटला. बाईसाहेब काय झालं? बाईसाहेब बाईसाहेब बसा तुम्ही शांत. काय झालं गीता? जा लवकर पाणी येऊ दे. काय झालं बाईसाहेब? कसला भास झालाय का तुम्हाला? ते आले होते. ते म्हणजे कोण? राकेश बाबू? बाईसाहेब माझ्या पलंगाजवळ आले, बसले. कसं शक्य आहे? मालकांना जाऊन आज 20 वर्ष झाली. त्यांचा श्राद्ध दिन आहे. त्यांच्या पावलांची चाहूल जाणवत होती. स्पर्श ऐकू येत होता. सारे भास बाईसाहेब, कधी कधी पडणारी स्वप्न वाटतात अगदी खऱ्यासारखी. नाही पंत, ते स्वप्न नव्हतं. मी जागी होते. कुणाच्या तरी पावलांचा आवाज स्पष्ट ऐकला मी. सारे मनाचे खेळ. बरोबर, आज असं वाटणं साहजिकच आहे बाईसाहेब. का? कारण आज मालकांचा श्राद्ध दिन. अहो, मनी वसे ते स्वप्नी दिसे. नाही पंत, त्यांचा तो प्रेत व थंडगार स्पर्श आणि मी किंचाळल्यावर त्यांचा तो दूर दूर जाणारा पावलांचा आवाज. पायलट हा तर भास नाही ना. नाही नाही, चला आपण वर जाऊन खातर जमा करून घेऊ. नको नको, आता नको. बाईसाहेब, मी एक उद्या चांगला मांत्रिक घेऊन येतो. मालकांचा आत्मा खरोखरच ज्या वाड्यात वावरत असेल तर त्यांची एखादी इच्छा तर पुरी राहिली नसेल ना? इच्छा? नाही, मला ठाऊक नाही. ठीक आहे, तुम्ही आता वर जाऊन विश्रांती घ्या आणि जाताना गीताला पण बरोबर घेऊन जा. नाही नको, आता थोड्या वेळाने उजाडेलच की. ठीक आहे, आपण थोड्या वेळ इथेच बसू. गीता जा, एक झकासपैकी कॉफी करून आण, तेवढाच मनाला तरतरीतपणा येईल. पंत, तेवढ्या खिडक्या वगैरे बंद करून घ्या. बा पण या उघडल्या कशा? वाऱ्यामुळे उघडल्या असती. कसं शक्य आहे बाईसाहेब? मी झोपायला जाण्यापूर्वी सर्व खिडक्या बंद केल्या होत्या. पंत बाईसाहेब, पंत यावेळी कोण असेल? कोण आहे? कोण आहे? कुणीही नाही पंत. सारे भास कोण आहे? ओ दार उघडा, दार. कोण आहे? ओ ते दार उघडल्याशिवाय कसं कळेल? ओ हे ठोकं आहे, दार नाही ठोकवायला. ओ सॉरी सॉरी, मला कळलंच नाही. हे लाकडी असतं तर केव्हा सुटलं असतं. ओ व्हेरी व्हेरी सॉरी. ओ पण काय हो, मगाशी तुम्हीच दार ठोठावला होता? होय मीच.
पण मी दार उघडलं तेव्हा बाहेर कोणीच नव्हतं. हो तेव्हा मी खिडकीपाशी गेलो होतो, आत कोणी दिसतंय का नाही ते पाहायला. मस अस ओ तुम्ही विचारा म्हणून वाट पाहिली. आता मीच सांगतो, माझं नाव मुनी वशिष्ठ. अहो पुराणातून उठून इथं कुठं आलात? हो मी पुराण काळातला नसून चालू काळातला आहे. मुनी वशिष्ठ म्हणजे मुटिंब नीटिंब वशिष्ठ. म्हणजे मुटिंब तुमचं नाव आणि नीटिंब तुमच्या वडिलांचं नाव? तर नाही हो, मुटिंब म्हणजे मुच्या पुढे टिंब, अ शॉर्ट फॉर्म मुकुंद निळकंठ वशिष्ठ. पण काय वशिष्ठ, तुम्ही यावेळी इथं कुठं? हो सांगतो सांगतो, पण त्याआधी मी कोण आहे ते सांगतो. हो मी एक संशोधक आहे, आत्मा आणि पुनर्जन्म यावर प्रबंध लिहितो, म्हणून अनुभव गोळा करण्यासाठी गावोगाव फिरतोय. मला कोणी सांगितलं या गावात एक मोठा वाडा आहे म्हणून, त्या वाड्यात कुणीतरी आत्म्याच्या रूपाने वावरतोय. तो शोधता शोधता वादळात रस्ता भटकलो. पण वाडा शोधायची ही वेळ आहे का? याला जबाबदार आम्ही नाही आहे, ते एस टिंब टी टिंबावाले आहेत. म्हणजे? ओ म्हणजे स्टेट ट्रान्सपोर्ट वाले. हो काय सांगावं, दुपारी 12 वाजता येणारी बस या गावात रात्री 12 वाजता आली. काय तर म्हणजे सौजन्य सप्ताह चालू आहे कर्मचाऱ्यांचा, म्हणून आज ते चालवतात बस. हो तेव्हापासून शोधतोय तो वाडा. इथे दिवे लागलेले दिसलेले पाहून निवाऱ्यासाठी आलो. पण त्या वाड्याची काही खाणाखुणा? हो हो आहे आहे, खाणाखुणा आहे. दारात पिंपळाचं एक मोठं झाड, त्याच्या समोर एक मोठी वीर व समोर आऊट हाऊस. वशिष्ठ हाच तो वाडा. काय खरंच? वा म्हणजे चुकून का होईना, बरोबर वाडा सापडला. वशिष्ठ या वाड्याच्या मालकी सुमित्राबाई. नमस्ते बाई साहेब. नमस्ते. काय झालं? धक्क गोळी दिलं मला. काय झालं वशिष्ठ? थोबाडीत गोळी मारली माझ्या. गोळी? काय झालं? थोबाडीत गोळी मारली. हा मला वाटत माझं इथलं वास्तव्य कुणाला तरी खटकत असावं. काय? पण मी आपल्या भीतीने इथून नाही जाणार. कोण आहे? गेला 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 वाटत गेला. कोण? भाई साहेब आपल्याला एक विचारू. मी संशोधन कार्यासाठी काही दिवस आपल्याकडे राहिलो तर आपली काही हरकत? माझी काहीच हरकत नाही, नाहीतरी गेस्ट हाऊस मोकळच आहे पंत. ठीक आहे, मला वाटतं उजाडेपर्यंत यांना इथेच राहू द्या, सकाळी मी यांची व्यवस्था करतो आऊट हाऊसमध्ये. तुम्हाला योग्य वाटेल ते करा. भाई साहेब कॉफी घेऊन जावं? नाही नको, डोळ्यावर झोप आली. गीता तू यांना चहा देव आणि नंतर माझ्यावर माझ्याबरोबर वर्तीच. ठीक आहे. वशिष्ठ हा या बसा, कॉफी घ्या. हा काय हो? काय संशोधक म्हटला की सदरा आणि धोतर असा वेश डोळ्यासमोर उभा राहतो. हो पूर्वी तोच ड्रेस होता आमचा, पण आम्ही फिरणार रानोमाळ, त्यात वाऱ्याची आणि धोतराची विशेष सलगी. हो वारा येईल तसं पाठ फिरवता येते, धोतर नाही म्हणून म्हटले फुल पॅन्टच घालावी. काय हो? हो ही तुमची हा वरपर्यंत आली हो. हो ही होती फुल पॅन्टच, पण या गावच्या कुत्र्यांना तोंड देता देता ही अर्ध्यावर आली.
काय हो? हे वाड्याचे मालक वाटतात, हेच का ते मालक? हो, 20 वर्ष झाली त्यांना या जगातून जाऊन. 20? त्यांचा श्राद्ध दिन. वशिष्ठ, या वाड्यात विचित्र भास होत असतात. ते कदाचित यांच्या आत्म्याचे असू शकतील. काही कळत नाही. तुम्ही काही काळजी करू नका. उद्या आपण यांच्या आत्म्याला प्लॅनचेटवर बोलावून आणू. काय, तुम्हाला ही विद्या पण येते? अहो, प्लॅनचेट म्हटला की आत्मा आलाच. अहो, मोठमोठ्या दिवंगत व्यक्तींना मी प्लॅनचेटवर बोलावून आणलं. अहो, परवाच मी विश्वामित्र ऋषींना प्लॅनचेटवर बोलावलं. काय म्हणता, ते आले? आता वशिष्ठ बोलवतात म्हणजे विश्वामित्र येणार नाहीत का? पण विचारलं काय त्यांना? विचारलं की मुनिवर्य, तुमचा तपोभंग खरोखरच मेनकाने केला की काय? की उगीतच आपली बदनामी चालली. यावर काय म्हणाले? ते म्हणाले की तोच एक डाग आहे आमच्या चारित्र्यावर, तपश्चर्येवर. वा, पापाचा कबुली जबाब द्यायला सुद्धा धारिष्ट लागतं. नाहीतर आजकालचे पुढारी मंत्री सगळ्या भानगडी करतील, पण कबूल करतील काय? असं म्हणू नका, याला अपवाद आहे बरं का. आमचे ते म्हैसूरचे मंत्री कित्तूर होती, सुमित्रा देसाई नुसती त्यांच्या बंगल्यावर राहून गेली ते नसताना, आणि तसा प्रश्न उपस्थित राहतात. हो, राजीनामा दिला की त्याने? हो, चारित्र्यासाठी राजीनामा द्यायचे मंत्र्यांनी ठरवलं ना, तर सचिवालयात एखादा दुसराच मंत्री शिल्लक राहील. हो, असं म्हणू नका, ते जाऊ दे. मी विश्वामित्रांना पुढं विचारलं की तुमचा तपोभंग करणारी मेनका दिसायला कशी होती, हेमा मालिनी सारखी की वैजंती माली सारखी? आणि तुम्हाला मोहात पडताना पाहून तिनं कुठलं नृत्य केलं होतं? कथकली, कॅबरे की भांगडा? यावर काय म्हणाले? यावर ते म्हणाले की नक्की काही आठवत नाही, हल्ली ती आमच्याचकडे राहायला असते, तेव्हा तिला विचारून सांगतो. हो, पहाड हो झाली. वशिष्ठ, तुम्ही इथेच विश्रांती घ्या. इथे मी तुमची सकाळी व्यवस्था करतो. चाले, हा टिंब, हा टिंब मध्ये. हा म्हणजे आऊट हाऊस मध्ये. ओके ओके, ठीक आहे. ए, गुरगुरतो? मला गुरगुरतो? हा हा, असू दे, विश्रांती करूया. कोण असलं? कोण असलं? कोण असलं? मला वाटत मीच असलो. माझ्या दसण्याचा प्रतिध्वनी असावा. जाऊ दे. नको, इथे नको, इथे विश्रांती घेऊया.
कोण आहे? कोण आहे? सोड, काय झालं? कोण आहे? काय झालं? तुम्ही होय? छे 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 छे, हा वाडा म्हणजे भूलभुलैया आहे. अहो पावलांचे आवाज काय येतात, खिडके उघड बंद काय होतात. छे 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 छे, काही कळत नाही. मला वाटत तुमच्या मालकांची कुठली तरी इच्छा अतृप्त राहिलेली असावी. काही कळत नाही. काय हो, मला सांगा तुमचे हे मालक कसे वारले? नाही म्हणजे कुणी यांना मारलं की नेहमीच सारखे मरण पावले? नेहमी सारखे नाही, एकदाच मरण पावले. आता शब्द छल करू नका, कसे मरण पावले ते सांगा. एके दिवशी याच जिन्यावरून गडगडत येऊन खाली पडले. आम्ही डॉक्टरांना बोलवेपर्यंत मामला खतम. हॅमरेज, ब्रेन हॅमरेज. काय हो, तुमचे मालक पीत वगैरे होते का हो? हो, सकाळ संध्याकाळ पाणी पिताना मी त्यांना क्वचितच पाहिलंय. मला सांगा किती वर्ष झाली हो यांना मरून? 20 वर्ष. 20 वर्ष? तसे आमचे मालक शिकारी, उदार, हुमद्या स्वभावाचे, गोरगरिबांना ते सतत मदत करायचे. बाईसाहेबांवर तर त्यांचा विलक्षण जीव. पण तो दिवस उजाडला ज्या दिवशी बाईसाहेबांच्या धाकट्या बहिणीनं म्हणजे बिनाने या घरात प्रवेश केला. तो दिवस, ती रात्र काळ रात्र ठरली. ती रात्र काळ रात्र ठरली. लेखक मधुसूदन कालेलकर, दिग्दर्शक श्री अमर कोदाडकर, रंगमंच व्यवस्था पारिजात रंगमंच आरोस प्रॉप रायटर अमोल आरोसकर, प्रकाश योजना श्री तेजस खेडेकर, पार्श्वसंगीत श्री साई कलंगुटकर, ध्वनी संकलन नरेश नाईक साऊंड परिये सत्तरी गोवा, हार्मोनियम श्री शंकर उर्फ पाळू कौठनकर, तबला श्री अनिकेत बंटी कौठनकर, विशेष सहायक श्री ज्ञानेश्वर मांजरेकर, कुमार उद्देश शिरसाट, व्यवस्थापक तरचावाडा ग्रामस्थ रंगभूषा श्री विजय निगुडकर, पात्र परिचय सुमित्रा कुमारी अनिता मोरजकर, राकेश धीरज बागकर, कुमार शुभम पिळणकर, हरिपंत मकरंद मांजरेकर, मुनी वशिष्ठ पंकज बागकर, गीता कुमारी नंदिनी बिले, बीना कुमारी उत्कर्षा तोरसकर, दाजीबा कुमार यज्ञेश शिरसाट, सात पुते कुमारचे वडील गोविंद उर्फ भाऊ मांजरेकर, ऑचमन दामोदर संकेत केरकर, इन्स्पेक्टर जाधव श्री सुदन केरकर. सादर करीत आहोत मधुसूदन कालेलकर लिखित आणि अमर कोनाडकर दिग्दर्शित 3 अंकी सामाजिक रहस्यमय नाट्यपुष्प शिकार शिकार शिकार. अगं हे सुमित्रा, सगळ्यांना दिले आठवणी नेऊन चालू करा बंद. सुमित्रा, काय सरकार, तुमचं नाव कधीपासून बदललं? मी सुमित्राला हाक मारली त्या पूजेला बसल्या दाद.
पंत, पती म्हणजे परमेश्वर, आणि तो इथं आला असताना दगडी देवाची पूजा कशाला करत बसायचं? अहो बाईसाहेबांची सवयच आहे ती, त्याशिवाय अन्नग्रहण करत नाहीत त्या. मी सवयी जाणतो त्या फक्त माझ्या, इतरांच्या नाही. कबूतर होत सर का? कबूतर मारू नाही कधी. माझ्या बनवटावर न बसणाऱ्या कबूतराला मरायला हवं. पंत पंत, तुमचं काहीच तर कबूतरापेक्षाही भित्र दिसतंय. सरकार, शिकार कुठली मिळाली? शिकार होती एक आदिवासी, आदिवासीच्या मदतीने केलेली एका हरणाची शिकार. पंत हो, शिकार करावी तर हरणाची, टपोऱ्या डोळ्यांची, लुसलुसीत मांसाची, कोवळी पण भित्री जात. सुरुवातीला फक्त नजरेचा भेद, मग थोडीशी धडपड धडपड धडपड, आणि नंतर सारं काही शांत. बाईसाहेबांना कातड तरी आणायचं होतं हरणाचं, उपयोगी पडलं असतं मुर्गाजीन म्हणून पूजेला. हो आम्ही काय प्रभू रामचंद्र आहोत बायकोला मुर्गाचं कातड आणून द्यायला? आणि एकदा शिकार होऊन गेले की उरतंय का त्या वीजभर कातड्यात? पुन्हा एक नवीन गोळी आणि नवीन शिकार. पण पंत, आजची शिकार प्राणावर भेटली. हरणाची शिकार प्राणावर? हो, ज्या आदिवासी लोकांची ती हरिण होती ना, त्यांना समजतात सारे आदिवासी तुटून पडले आमच्यावर. म्हणजे पाळलेली हरिण होती तर? हो, मग आमच्या बरोबर गंभन म्हणून आलेला आमचा कू धाजीबा, ओ त्याने समजूत काढली त्या लोकांची, 1000 रुपयात मांडवळ केली. फार महाग पडली आजची शिकार. हो पण जीव तर वाचला. हो, जीवाला जीव देणारी धाजीबा सारखी माणसं होती म्हणून. सरकार. अरे कोण? दाजीबा. अरे आताच तुझी आठवण काढली आम्ही. आमचं भाग्य सरकार, आपण आमची आठवण काढली. दाजीबा, आपण सरकारांचा जीव वाचवला. हेच आमचे मायबाप, यांच्या जीवावर 2 घास खातो सुकान. यांच्या जीवावर असं उठू देईन का बुडाला? दाजीबा दाजीबा, अरे आज तर तू कमालच केलीस. त्या खवळलेल्या जमावाला बोल बोल म्हणता शांत केलंस. आपल्या पायाची पुण्याई सरकार. पण सरकार, आजची शिकार काय होती? कुणाचाही जीव धोक्यात घालावा अशीच होती आजची शिकार. वेध घेताच घाया झालं जनावर. मला वाटतं सरकार, आपण बंदुकीचा वापर करूच नये. नजरेची जनावर. दाजीबा दाजीबा, आजच्या तुझ्या कामगिरीबद्दल तुला काय बक्षीस द्यावा आम्ही? गरीबावरचा आहे हा लोक असाच ठेवावा, हेच मागणं आपल्या पायाजवळ. लोभ आहेच रे, पण तुला काहीतरी दिल्याशिवाय बरं वाटणार नाही. पंत, दाजीबाचा सारा आजपासून माफ. ओ ते शेद आजपासून दाजीबाच्या मालकीचं. पण सरकार. पंत, आम्ही शब्द दिला म्हणजे दिला. आता तुमचं उदाहरण घ्या ना, आमच्या वडिलांच्या वेळी तुम्ही नुसते साधे कारकून होतात. होतात ना? होय सरकार. पण एके दिवशी भावनेच्या भरात आम्ही तुम्हाला मुख्य कारभारी केलं. ते कसं विसरू सरकार मी? मग हे विसरू नका, उद्याच्या उद्या दाजीबाच्या नावे बक्षीस पत्र करून द्या. जशी आज्ञा. आवडलेली दिसत नाही आपली आमच्यावरची मेहर नजर. अरे जाणाऱ्याच जात आणि पोठात दुखत कोठवायचं ते असं. सरकार, आज आपण जे या गरीबासाठी केलं त्या बदल्यात माझ्या कातड्याचे जोडे जरी आपल्या पायात घातले तरी. अरे शेषे, अरे माणसाच्या कातड्याचे जोडे कसले घालतोस, त्यापेक्षा एखाद्या सुंदर हरणाच्या कातड्याचे. म्हणाल त्या क्षणी हजर करतो सरकार. अरे पायाजवळच बसलं पाहिजे असं नाही. जित्याची खोड सरकार. ठरलं तर मग आजच्या शिकारीची जबाबदारी तुमच्यावर, तुम्ही फक्त हाका द्यायच्या. ते आमच्याकडे लागलं सरकार,
ते कितीतरी दिवस हेरून ठेवली शिकार आपल्यासाठी. पण आजची शिकार हुकली तर काय होत? कवडा होता कवडा. जाताना घेऊन जा, उपयोगी पडेल कारभारी नेला कालवणासाठी. येतो आम्ही सरकार. या पण सारा इंतजाम करून या. आपण निर्धास्त राहो सरकार, मी आताच येऊन कळवतो. दाजीबा दाजीबा. पंत पंत, आम्ही वर खोलीत जाऊन कपडे बदलून येतो. काही कुठच्या जरुरी कागदपत्रावर सह्या हव्या असतील ना तर ते तयार ठेवा. ठीक आहे. आणि हो, तुमच्या बाईसाहेबांची पूजा आटोपली असेल ना तर त्यांना आम्ही वर खोलीत बोलावलं म्हणून सांगा. जशी आज्ञा. कोण पाहिजे आपल्याला? पंत, अहो काय हे, तुम्ही मला ओळखलं नाही? पंत, तुमची नजर हळूहळू कमी होत चालली आहे. बरं, ताईला सांगून चष्मा बदलून घ्यायला हवा. ताईला? म्हणजे तू बिना तर नव्हेस? अहो बिनाच मी, सुमित्रा ताईंची धाकटी बहीण. अगं मागे तुला पाहिले तेव्हा एवढीशी होतीस तू, परकल बोलक्यातली. पंत, त्याला 8 वर्ष झाली. अहो ताईच्या लग्नात पाहिली मला. अहो तेवढीच राहायला हवी होती का? आता सगळं सगळं आठवलं. अगं त्यावेळी खूप छळलंस तू आम्हाला. झाडावर काय चढायचीस? विहिरीत सूर काय मारायचीस? कधी एका जागी स्वस्त बसली नाहीस तू. आता बसू ना? नाही, मगास पासून उभी आहे म्हणून म्हटले. तुझा पूर्वीचा खटाळपणा काही गेला नाही या? बस ना, अगं तुझ्याच बहिणीचं घर आहे, बस. पंत, ताई कुठे आहे? ते पूजाला बसले आहेत. आज आणि भाऊजी? ते आताच वर गेलेत. तीर्थ अजून चालूच आहे ना? अगं ते काय, सकाळ संध्याकाळ. तू बस, मी बाईसाहेबांना बोलवून घेऊन येतो. अहो नाही नाही, तुम्ही बसा, मीच जाते ताईला भेटायला. अगं बीना, बीना तू तू केव्हा आलीस? अगं आत्ताच तर आले. अगं पण कळवायचंच तरी. अगं पत्र पाठवणार होते ग, पण म्हटलं पत्रापूर्वी आपणच पोचणार. अगं मी SSC पास झाले त्यावेळी तू पत्र मला पाठवलंस, ते फर्स्ट इयरच्या सेकंड टर्मला मिळालं. बरं ते जाऊ दे, पण तू अशी अचानक कशी काय आलीस? थांब. हे आईने दिलेलं पत्र वाच, म्हणजे तुला सगळं कळेल. तसं विशेष काही नाही ना पत्रात? अहो पंत, विशेषच आहे ताई. कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली देखील लाजतात हे पाहून बरं वाटलं. हे हो काय पंत, आमची थट्टा गेली, आमचा हक्कच आहे तो. काय वैसे पंत, आता हवी तेवढी थट्टा करून घ्या तिची. म्हणजे? अहो लग्न ठरले आपल्या बिनाचं. काय? होय, आपल्या गावातलं स्थळ आहे सर देशपांड्यांचं. काय म्हणता? हो अहो, त्यांच्या एकुलत्या एक मुलाने हिला कॉलेजात पाहिली आणि घरी हट्टच धरून बसला की हिच्याशीच लग्न करणार म्हणून. तिच्या आईला दाखवायला म्हणून पाठवले बिनाला. मग आता काय बिनाताईंचं थाट? त्यांचं माहेर आणि सासर एकाच गावात. बाईसाहेब, मुहूर्त केव्हाचा धरायचा? अहो अजून आईला दाखवायचं आहे बिनाला. ती काय एक पद्धत झाली, हे लग्न ठरलंच म्हणून समजा. तुमच्या तोंडात साखर पडो, मी आजच सर देशपांड्यांच्या घरी जाऊन दिवस नक्की करते दाखवण्याचा. सुभाष शीघ्र. चल बाई, माझी पूजा आटोपली, तू स्नान करून घे, मी तीर्थ देते तुला आणि पोथी वाचायला बसते. चल. हो.
वाटते. सुमित्रा, सुमित्रा, वा शान, म्हणजे आम्ही शिकारीहून घरी यावं आणि आपलं दर्शन सुद्धा नाही. अहो, मी आज पूजेला बसले होते. मग तोपर्यंत आम्ही का छतावरील झुंबर पाहत बसायचं? वा, बाकी काही म्हण सुमित्रा. अगं, कुठल्याही पोशाखात तू अगदी सुरेख दिसतेस, सतेज टवटवीत. असं वाटत दवानं न्हालेलं सतेज प्राजक्ताचं फूल देवानं आमच्या उंजीत टाकलं. आज शिकार मिळालेली दिसत नाहीये. कशावरून? नाही म्हणजे आमची एवढी स्तुती करणं चाललंय. अगं, बाहेरची शिकार वेगळी आणि घरातली वेगळी. सुमित्रा, अगं तू देवाचं एवढं करतेस पण तो देव मोठा कंजूस बरं का? तो कसा? गालावरच्या या दोन गुलाबापैकी दोन तीर कोरण्याऐवजी एकच तीर कोरला देवानं. इश्श सुमा, अगं आपल्या लग्नाला 10 वर्ष झाली असं वाटतच नाही. वाटतं आपलं लग्न कालच झालंय आणि अजून मधुचंद्र व्हायचंय. ही आपली खोली नाही, दिवाणखाना आहे. पण खोली द्यायला आपल्याला सवड असेल तर ना. म्हणून दुधाची तहान ताकावर. उपमा चुकली, विस्कीची तहान बियरवर. अगं तू अशी समोर असलीस ना की कुठल्याच नशेची आठवण राहत नाही बघ. खरच? अगदी तुझ्या तिळा शपथ. इश्य हे काय? सुमा, सुमा तुला आठवते आपली पहिली रात्र? शिमल्याची ती बर्फाळलेली रात्र, हॉटेलातील खोलीतील फायर प्लेस मध्ये दगिना सुद्धा थंडी कमी होत नव्हती. माझ्या समोरील असलेली मद्याची बाटली सुद्धा संपली तरी सुद्धा माझी नशा तृप्त होत नव्हती. मी तुला पाहिलं, तू तू हळूच मान वर करून मला पाहिलंस. हरणासारखी भित्री टपोरी नजर, माझ्यातला शिकारी जागा झाला. वेग तर घेतलाच होता, आता फक्त नेम साधायचा होता. त्या भरात मी उठलो आणि तुला अलगद उचलली. कोणीतरी ऐकेल ना? नंतर कळलं सुमा की एका शिकाऱ्याची शिकार केली होती या लाजऱ्या हरणीनं. माझी पोती वाचायची राहिली. पोती 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 असं रागावू नये, पोती वाचून लगेच येते मी. नक्की? प्रॉमिस? प्रॉमिस. म्हटलं नाखावरचा राग गेला की नाही ते पाहावं. हो का? हो राणी सरकार, तुम्हाला थोडा वेळ का होईना? विसरायला लावणार औषध पाठवून द्या गीता बरोबर. हो, सीता सकाळीच नोकरी सोडून गेली. सोडून गेली? जाऊ दे, आम्ही दुसरी बघू. मी बिना बरोबर पाठवून देते. बिना म्हणजे दुसरी मोलकरीण ठेवली सुद्धा? अहो, मोलकरीण कुठली, माझीच धाकटी बहीण, ती आली आज. म्हणजे इतक्या वर्षानंतर आज आठवण आली तिला आपल्या बहिणीची. बाकी आपल्या लग्नात आली होती तेवढीच ना? तेव्हा 10 वर्षांची होती बिना. मग आता फार मोठी झाली असेल ना? अहो, लग्नाला दाखवायला म्हणून आणली ती. आत्ताच पाठवते हा तिला. बीना म्हणजे पुन्हा एक नवीन गोळी, नवीन शिकार. घरात सुद्धा काय हो बंदूक चालवता सदान कदा? अगं शिकार कधी कुठे आणि कशी समोर येईल हे थोडीच सांगता येत. अरे वा, बरीच मोठी झालीस की. मग काय भाऊजी, तेवढीच राहायला हवी होती का? ओ शेषे, पाकळी पाकळी फुलून आल्याशिवाय
फुलाला सुगंध येत नाही आणि पाहणाऱ्याने नशा येत नाही. बाकी तुझं लग्न ठरलंय असं म्हणत होतीस सुमित्रा. होय. स्थळ याच गावातलं आहे. होय. मग बरंच झालं की तुला नेहमी येता येईल इथं तुझ्या ताईला भेटायला. मी आज जाऊ का भाऊजी? कारण ताईची पोती आटोपली असेल. अगं शेषे, कुणीतरी बाई माणूस समोर असल्याशिवाय नशा चढतच नाही आपल्याला. भर तुझ्या हातानं पहिला पेक. नो 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 नो, आय ड्रिंक ऑन रॉक्स. अगं त्यातला एखादा बर्फाचा खडा टाक. नाहीतर नको, आज मिस पाहतो खडा टाकून. सरकार, तुम्ही गालात न बोलवता. या जरुरीच्या कागदपत्रांवर सह्या होत्या तुमच्या. पंत, तुम्हाला ठाऊक नाही मी एकाच वेळी एकच गोष्ट करतो. पिताना सह्या करत नाही आणि सह्या करताना पीत नाही. एनिवे, मी अजून ओठाला लावला नाही प्याला. आणा ते कागद इकडे. पेन. नाउ प्लीज डोंट डिस्टर्ब मी. Cheers for your marriage. बीना, अगं आईला सांग काही काळजी करू नकोस म्हणून. लग्नात जो काही खर्च होईल ना तो मी करेन माझ्या लाडक्या मेवणीसाठी. भाऊजी. अगं मी तुझ्या पाठीशी उभा आहे. लग्न असं धूमधडाक्यात करू ना की सारा गाव पाहत राहायला पाहिजे. साऱ्या गावाला जेवण घालीन, विहिरीत बर्फाच्या लाद्या टाकीन लाद्या. मग आमच्या घरातलं पहिलंच कार्य हे. मग काय थाट बिना ताईचा, आमची आठवण सुद्धा राहणार नाही मग. असं कसं म्हणता भाऊजी? अहो तुमचाच तर आधार म्हणतो. अगं थट्टा केली बिनू. कोण आहे? सरकार. दाजीबा. हीच वेळ सापडली तुला यायला? नाही म्हणजे शिकारीची व्यवस्था झाली की सांगायला म्हणून आपणच बोलला होता. इडियट. बिना, ती ट्रेनी ग्लास देऊन माझ्या खोलीत ठेव. हो. दाजीबा, अरे आजची शिकार नंतर साठी राखून ठेव.
आज शिकार स्वतःहून घरी चालून आलेली आहे. टपोर आहे डोळ्यांची, लुसलुशीत मासाची, गोंडस दाजीबा गोंडस. अहो वशिष्ठ उठा. ओ वशिष्ठ उठा, दिवस वर आला आहे. ओ वशिष्ठ वर येऊ दे. आधी वरचा आत्मा खाली आला त्याच्याशी बोलू दे मला. हो आत्मा वगैरे कुणी नाही, मी आहे हटिंब पटिंब. हटिंब पटिंब हो शॉर्ट फॉर्म हरिपंतांचा. म्हणजे आमची परिभाषा शिकलात तर. काय आलं? वा ओ काय सुरेख झोप लागली हो तुमच्या या मालकांच्या खुर्चीत. पण तुमच्या मालकांची गोष्ट तर अर्धवटच राहिली. हो ती सांगता सांगता तुम्ही घोरू लागलात त्या खुर्चीत. असं म्हणता? ठीक आहे, मग पुढची गोष्ट पुढे केव्हा तरी ऐकू. पंत तुमची खात्री आहे की हा अपघाती मृत्यू होता? म्हणजे काय? डॉक्टरांचं सर्टिफिकेट आलंय. ओ हल्ली डॉक्टरांची सर्टिफिकेट आणि शाळा कॉलेजची सर्टिफिकेट, ओ यात काही अर्थच उरला नाही. आता आमच्याच काकांचं घ्या. हो ते मरण पावले म्हणून डॉक्टरांनी तसं सर्टिफिकेट दिलं. आम्ही मारे उचलून त्यांना तिरडीवर घातलं आणि बांधू लागलो. ओ तसे ते किंचाळत उठले आणि आपल्याला काय बांधता म्हणून विचारू लागले. मग तो डॉक्टर? डॉक्टर तो गाव आणि प्रॅक्टिस दोन्ही सोडून निघून गेला आपल्याला त्या ठिकाणी बांधतील म्हणून. पण तो ते जाऊ दे, त्या बिनाचं पुढे काय झालं? अहो ते नंतर सांगेन केव्हा तरी. आधी तुम्हाला तुमची रूम दाखवतो आउट हाऊस मधली. झाले, तिथे वॉश वगैरे घ्या आणि चहाला इकडेच या. आम्हालाही हारणाला जायचं आहे. ठीक आहे चला जाऊया. कुठे? इथे या. हा येतो. बॅग घ्या. असू दे, माझाच असणार. तू आज जा आणि चहाचं बघ. हॅलो मी सुमित्रा बोलते. कोण? राकेश? नाही नाही आलो सुमित्रा. मी आलो. काय? मी आलो सुमित्रा. नाही नाही मी आलो. राकेश. 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 मी आलोय बाईसे. पंत काय झालं बाईसे? काही नाही बाईसे. व्हायची ती गोष्ट होऊन गेली. किती काळ त्याचा शोक करीत बसणार आहोत? पंत तुम्हाला नाही कळणार. काय कळणार नाही? त्यासाठी कुणाची तरी बायको व्हावं लागतं. सर्वस्वासह
कुणावर तरी प्रेम करावं लागत. आम्हाला नाही कळणार का? हो, तुमच्या लग्न अगोदर पासून मी या वाड्यात नोकरीला आहे. तुमची आणि राकेश बाबूंची वराद या वाड्यात आली. तुम्ही आणि राकेश बाबू या घरात आला त्यावेळी तुमचं दोघांचं जोडं पाहून वाटलं होतं दृष्ट काढून टाकावी दोघांची म्हणून. दृष्ट पंत, दृष्टच तर लागली हो आमच्या सुखी संसाराला. दैवगती. दुसरं का, सरकार गेले, अचानक गेले, पण आपण खंबीर उभ्या राहिलात. सावरला दडवला तुम्ही समर्थपणे. पंत, हा फक्त देखावा आहे. मी पिचत आहे आतल्या आत, अर्धवट उधळलेल्या संसाराच्या आठवणीनं. हा मला कल्पना आहे त्याची. सरकार गेल्यानंतर ज्या वर्तस्थपणे आपण वागत आहात एखाद्या साध्वी पतीवर्तेप्रमाणे. पंत पंत, मी इतके देव धर्म करते, पूजा अर्चा पोती पोत्या अभिषेक यात मन गुंतवते, पण यांचा विसर नाही पडत. बाईसाहेब, जाणारा जातो पण मागे राहणाऱ्याच्या यातना त्यांना कशा कळणार. खूप स्वप्न होती हो माझी संसाराची, सगळी मनातल्या मनात राहिली. बाईसाहेब, तुम्हाला सगळं माहीत आहे पंत, स्वारींना शिकारीचा नाद होता. दिवस दिवस बाहेर असायचे आणि शिकारीहून घरी आले आणि मी समोर दिसले नाही तर असे संतापायचे. हो हो. आणि मी समोर दिसले की सारखे घुटमळत बसायचे माझ्या अवतीभोवती. मला म्हणायचे, तुला पाहिलं की वाटत दवात झालेलं प्राजक्ताचं फूल उंजळीत पडलंय माझ्या. बाईसाहेब, पंत द्या तो हारीकडे. पंत, आपल्या सहकारी सोसायटी मीटिंगचं काय झालं? कधी आहे ती? परवा सकाळी. बरं, सोसायटीचा वार्षिक अहवाल आणून द्या मला. ठीक आहे. आणि हो, तो चेक भरला बँकेत काल आलेला? हो, परवा सकाळी. बरं. या वशिष्ठ मध्ये. आहा, वशिष्ठ या. गुड मॉर्निंग बाई साहेब. गुड मॉर्निंग. आवडलं आपल्याला आमचं गेस्ट हाऊस? हो हो, कुणाला आवडण्यासारखंच आहे. तसा हा वाडाही आवडला. पण काय? पण तो दिवसा उजेडी, रात्री नाही. किती दिवस लागणार तुमचा तो प्रबंध संपायला? आणखी 8-1 दिवस लागतील. शेवटचं प्रकरण चालू आहे. ते संपलं की आम्हाला वाचायला द्या. जरूर. भाईसाहेब, एक विचारू, माझ्या इतक्या राहण्यामुळे आपल्याला काही त्रास वगैरे तर होत नाही ना? तसं वाटलं असतं तर मी तुम्हाला परवानगीच दिली नसती. पण तुमच्या इथल्या मुदतीत फक्त आत्म्याचं संशोधन करा. म्हणजे? बस इतकंच. पंत, पाहुण्यांना चहा वगैरे द्या आणि तो सोसायटीचा अहवाल पाठवून द्या गीता बरोबर. ठीक आहे भाई साहेब.
आपल्याला काही कळत नाही, आपण साधी कारकून माणसं, ते जाऊ द्या, पण तुम्ही आमच्या मालकांच्या आत्म्याला प्लॅनचर्डवर बोलवणार होतात, त्याचं काय झालं? आज बघो उद्या बोलव, हो आज त्यांचं श्राद्ध दिन म्हणजे सुट्टीचा दिवस, आज त्यांना डिस्टर्ब कशाला करा? तेही खरंच, पण काय हो त्या विनाचं काय झालं पुढं? मिस्टर वशिष्ठ, फक्त आत्म्याचं संशोधन करा असं मी तुम्हाला बजावलं होतं. होय पैसे. मग नको त्या गोष्टीत नाक खुपसलेलं आवडत नाही आम्हाला. पंत, त्या अहवालाबरोबर चेकबुकही पाठवून घ्या वरती. ठीक आहे पैसे. घेतो पण सकाळी एकदाच. सुखी हा, आम्हाला दिवसातून 20 ते 25 कप चहा लागतो. मग एखादी लिप्टन कंपनीची एजन्सी का नाही येत तुम्ही? आवडला आवडला काय चहा? नाही हो, तुमचा विनोद. काय काय रे दामोदर? बाहेर तुम्हाला जर माणसं आली भेटायला, त्यातील एक 20-22 वर्षाचा मुलगा आणि एक बापे आहे. कोणाला भेटायचंय? मी त्यांना तसं विचारण्याचा प्रयत्न केला पण तो म्हणाला. तू कशाला सांगण्याचा त्रास घेतोस? मी सांगतो ना मी काय म्हणालो ते. काय रे, वाड्याच्या मालकाला अडवण्याची हिंमत वाढली तुझी 20 वर्षात? वाड्याचा मालक कोण? समोर उभा असताना विचारतो हरिपंत. तुम्ही सुद्धा तुमच्या मालकाला ओळखायला विसरला. मी राकेश. राकेश होय. हवनाच्या भरात साध्या कारकुनाचे खासगी कारभारी आम्हीच केले तुम्हाला, आणि या वाड्यात राहायला जागा दिली. विसरलात? काय म्हणतोयस तू? आपण बोला मालकाशी. अरे तू काय करतोस? जातोस की हंटर खायची इच्छा आहे त्या दिवसासारखी? येतो सरकार. काय प्रकार आहे या? हा कुमार माझा मुलगा. खामोश. पुन्हा असं मूर्खा विधान करू नका. काय सांगू तुम्हाला, माझं नाव सातपुते, आम्ही नगरचे. याला समज आल्यापासून याच फक्त एकच विधान, मी इथला नाही, माझं गाव हे नाही, माझं घर हे नाही, माझा एक भला मोठा वाडा आहे, तिथे माझी बायको असते. वा इंटरेस्टिंग कॅरेक्टर. मग याने खानापुणा सांगितलेल्या पत्त्यावर घेऊन आलो पडताळणीसाठी. आणि पाहतो तर का,
हो प्रत्येक गुण एकदम बरोबर पटली. काय म्हणता? हो हो ना, माझी तर मती गुंगत झाली आहे. हो पण आमच्या मालकांना जाऊन 20 वर्ष झाली. काय त्यांचा श्राद्ध दिन? काय का हो? हो हो, आज याचा 20वा वाढदिवस. 20वा वाढदिवस? हो, गुरुवार दिनांक 16 सप्टेंबर 1957 संध्याकाळी 7:25 याचा जन्म झाला. म्हणजे मालकांचाही मृत्यू त्याच दिवशी त्याच वेळी म्हणजे 5 मिनिटं अगोदर झाला. मिस्टर सातपुते, आपण अजून इथंच? हो. आपलं काम संपलेलं आहे? हो. मग थांबलात का? तुझ्यासाठी, तुला परत घरी घेऊन जाण्यासाठी. मी येणं शक्य नाही. इथं घेऊन आल्याबद्दल शुक्रिया. माझ घर मला सापडलं. माझी सुमित्रा कुठे? सुमित्रा? सुमित्रा? हो, माझी बायको. आता माझं शर्त झाली आहे. आपल्याला काही समजेल असंच झालंय. हो, या थबडण्याचं काय? ही तर पूर्वजन्माची भानगड दिसते. पंत, या माणसाला वाट खर्चासाठी पैसे द्या. देतो. बाकी पंत, अहो तुम्ही अजून असाल असं वाटलं नव्हतं. वाटलं रिटायर होऊन गेला असाल. पण तुम्ही रिटायर नाही झालात हे बरं झालं. आमच्या वेळच माणूस भेटलं काय? पण पंत काय हे काय हे? हा कोट बदला की? एकाच रंगाचा कोट किती वर्ष वापरणार? मला वाटत आमच्या लग्नात दिला होता मी आपणाला. काय हो अंत हे गृहस्थ कोट सुमित्रेनं आपल्या हाताखाली ठेवल्यात वाटत. नाही नाही, मी मुनी वशिष्ठ. मी तुमचं नाव नाही विचारलं. न विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आवडत नाहीत मला. तुम्ही काय करता इथं? मी पाहुणा आहे इथं, आवडत मध्ये राहतो. हे मी विचारलं होतं. हरिपंत, हरिपंत हो काय आहे? हा छताचा रंग बदलायला 20 वर्षात सवड नाही झाली तुम्हाला. झुंबरं पण तीच आहे. हा फक्त भर पडली ती आमच्या या फोटोची. ओ, त्याला हात लावू नका. ओ, गुरगुरतो तो. जिवंतपणे नाही गुरगुरला. आता काय गुरगुरणार? हॅलो टायगर, आज खूप वर्षाने भेटला. शिवापूरच्या जंगलात त्या रात्री आपली गाठ पडली होती. 20 वर्ष होत आली त्याला. आय वॉज डॅम लकी. मी तुला प्रथम पाहिलं. नाहीतर हो एकच गोळी छेद ठेवून गेली तुझ्या मस्तकाचा. आणि ठेवून गेली ही आठवण. पंत इथं याच पायरीवर आम्ही पडलो होतो, आठवतंय? हो. तुम्ही डॉक्टर आणेपर्यंत मामला खतम झाला होता. नाही का? बरोबर. ओ हो हो, ओके व्हेरी जान. खूबसूरत दिसायचास तू जिवंतपणे. 20-25 हरणांचा तांडा घेऊन मोठ्या डौलानं चालताना तू मला दिसलास. माझ्यातील अहंकार जागृत झाला. तुझ्या या भाग्याचा हेवा वाटला मला. आणि बस तुला इथं यावं लागलं. सुमित्रा काय आहे? आम्ही इथं यायचं आणि पाहत काय बसायचं छतावरील झुंबर. कोण आहेस तू? कोण आहेस तू? व्हॉट अ जोक पंता. कोण आहेस तू? तुझ्या
राकेशला ओळखायला विसरले. राकेश आणि तू? नाही नाही, 20 वर्षांनी आलो म्हणून रागावलीस, पण इतक्या वर्षानंतरही तू अगदी तशीच दिसतेस. सतेश टवटवी, वाटत वाटत की धवानं घालेलं प्राजक्ताच फूल आमच्या उंजळीत पडलंय. तू तू तुझ्या संसाराच अपुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याकरता आलोय मी, पुनर्जन्म घेऊ फक्त तुझ्यासाठी. नाही नाही, देवाचं एवढं करतेस सुमित्रा, पण तू ते देव मोठा कंजूस बर का? गालाच्या 2 गुलाबावर दृष्टीचे 2 तीळ कोरण्याऐवजी हा एकच तीळ कोरला देवान. सुमित्रा सुमित्रा, अग सुमित्रा. मग येतोय का मालकांचा आत्मा प्लॅनचेटवर? हो, आत्मा म्हणजे तुम्ही काय मंत्री समजलात? बोलवलं की समारंभाला हजर राहायला. हो, शिवाय केवढं तो अंतर कापून यायचं? आता कसं बोललात? हो, अंतरावीरांना चंद्रावरून परत यायला किती दिवस लागले, आणि हा तर स्वर्गाचा मामला आहे. काय गडबड आहे काय कळत नाही. मला वाटतं तुम्ही चुकीचा संपर्क साधत आहात. मालक स्वर्गातच असतील कशावरून? आता कसं बोललात? एक काम करतो मी ना, दुसरं स्टेशन लावून पाहतो. थांबा. ओम भगनी भागोदरी, ओम पट स्वाहा. ओम भगनी भागोदरी, ओम पट स्वाहा. पंत आत्मा आला. हॅलो. हो, बसा बसा बसा. आता विचारा काय विचारायचंय ते विचारा. सरकार सरकार तुमचं स्वर्गात कसं काय चाललंय? मी स्वर्गात नाही आहे, मी इथेच आहे. बघितलं, मी म्हटलं नव्हतं. सरकार सध्या तुम्ही कुठे असता? सध्या मी इथंच आहे, याच घरात. जिथे आलेल्या मुलाच्या रूपानं? अरे बापरे. होय होय. सरकार आपली कुठली इच्छा अपूर्ण राहिली की काय? वाचा वशिष्ठ वाचा. ती माझी मला माहिती आहे, पण ती पूर्ण झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही, हे ध्यानात ठेवा. गेला 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 गेला. हो, पण असं कसं? मला आणखी काही प्रश्न विचारायचे होते. ओ, ही काय सिनेमा नटीची मुलाखत आहे? हवे तेवढे प्रश्न विचारायला. गेला तो आता. चला. पण तो तुम्हाला सांगतो, हे अतृप्त आत्मा ना वाटेल त्या कुडीत प्रवेश करतात. आता आमचंच कुटुंब घ्या. काय झालं त्यांना? हो, वारली ती 20 वर्षांपूर्वी. आमचं हे संशोधन कार्य
तिला बिलकुल पसंत नव्हतं. जिवंतपणे तिची आमची कागदपत्रे नष्ट करण्याची इच्छा अपूर्णच राहिली, म्हणून तिनं पुनर्जन्म घेतला. कुठला घेतला असेल बरं सांगा? काही कळत नाही. ओ गुशीचा. आणि माझे सारे कागदपत्र कुरतरून टाकले. पण ती तुमची बायको होती, हे कशावरून? कशावरून? ओ नाकीडोळी मला काय ओळखता येत नाही का? 20 वर्षांची ओळख. आणि प्लॅनचेट वर तसं तिने कबुली जवाब पण दिला की मी सांगतो तुम्हाला पंत, हा आलेला माणूस तुमचा पूर्वजन्मीचा राकेशच असला पाहिजे. पण एखाद्या सोनेरी टोळीतील नसेल कशावरून? ह्या एवढ्या साऱ्या इस्टेटीसाठी चाललं नसेल कशावरून त्याच? नाही नाही, मला नाही तसं वाटत. हो तसं असत तर त्याने घरातील खाणाखुण्या बरोबर कशा सांगितल्या असत्या? की कपाट कुठे आहे, त्यात किती सोनं आहे, कुठच्या कप्प्यात आहे. हो एवढंच कशाला? तुमच्या बाईसाहेबांच्या मानेखाली 6 बोटं एक खूण आहे बिल्वपत्राची, ती पण त्याने बरोबर सांगितली. आम्हाला सुद्धा कल्पना नव्हती, म्हणूनच आम्ही काल गोंधळात पडलो. आणि म्हणूनच त्याला आम्ही काल ग्रामपंचायतीवर उभा केला. हो तिथं पण त्यांनी आपली खात्री पटवून दिली की कुठच्या पाटलानं कुठच्या साली तमाशातली बाई आपल्या घरी आणली, कुणाची शेती किती एकर आहे, कुणाची थक बाकी किती आहे. हो एक काय दोन सांगितलं. आमची तर मती गुंगत झाली. ओ तुमचीच कशाला? बाईसाहेबांची सुद्धा? नाही लाजन का होईना, त्या मुलाला राके समजून या घरात ठेवून घ्यावं लागलं. मिस्टर वशिष्ठ, आपण ज्या दिवशी आला त्या दिवशीच मी तुम्हाला बजावलं होतं, विसरलात? हो म्हणजे नाही विसरलो, परत नाही होणार. इथं फक्त आत्म्याचं संशोधन करायचं, इतर बाबतीत नाक उपसायचं नाही, मोठं असलं तरी. पुन्हा अशी बजावण्याची पाळी माझ्यावर आणू नका. घरात आलेला हा अनाहूत कोण आहे हे ठरवण्यासाठी माझी मी समर्थ आहे. कसुरीची माफी असावी बाईसाहेब, आम्ही येतो, आमचं चुकलं. पंत, आज हार नाही आणलात फोटोला घालायला? नाही मला वाटलं. तुम्हाला जे वाटलं ते अजून मला पटलेलं नाही आहे. आम्हाला तरी कुठे पूर्णपणे पटलंय, पण साऱ्या गावाला पटलंय ते. हा आमचा वाडा आहे आणि हा प्रश्नही आमचा आहे खाजगी, याचा गावाशी काय संबंध? गावात राहायचं म्हणजे? पंत खरं सांगा, तुम्हालाही मनोमनी वाटतं का या साऱ्या गावासारखं? साफ जबाब द्या, कारण हा आमच्या इब्रदीचा प्रश्न आहे. मलाही काही कळत नाही, पण कधी कधी वाटतं हा तोते असावा, कधी कधी वाटतं मला खरोखर झाले असावेत, कारण हा बोलतो त्यांच्यासारख्या. बंदुकीने पाकरही मारायची सवय त्यांच्यासारखीच. हो घरातील कानाकोपऱ्याची खडानखडा माहिती. पंत, उभ्या आयुष्यात असा अस्वस्थ करणारा प्रसंग आमच्यावर उद्भवला नव्हता, वैऱ्यावर सुद्धा असा प्रसंग येऊ नये. हे सामान? वशिष्ठ विसरून गेले वाटत. काय आहे हे? प्लॅनचेट. प्लॅनचेट? होय बाईसाहेब, आज आम्ही हे चालवलं होतं. कुणाला बोलवलं होतं यावर? बाईसाहेब रागावू नये, पण मनाची खातरजमा करून घेण्याकरता मालकांच्या आत्म्याला. बस कळलं आम्हाला. पंत काय म्हणाला यांचा आत्मा? ते म्हणाले मी इथेच आलोय. आणखी काय म्हणाले? म्हणाले आपली इच्छा पूर्ण झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही. इच्छा कुठली ती सांगितली? नाही बाईसाहेब. इच्छा, अतृप्त इच्छा, माझ्या सगळ्या इच्छा अतृप्त ठेवून गेले. कुठे आहे ते
कागद पंत, तुमचा असला थोतांडावर विश्वास आहे? परिस्थिती विश्वास ठेवायला भाग पाडते. काय योगायोग आहे पा, ज्या दिवशी ज्या तारखेला ज्यावेळी सरकारने प्राण सोडला त्याच दिवशी त्याच तारखेला काही क्षणात त्या कुमारचा जन्म झाला. जगात रोज ज्या क्षणी लोक मरण पावतात त्या क्षणी कितीतरी मुलं जन्माला येतात. हा कोणी तोतिया नसेल कशावरून? त्याचाच पडताळणा पाहण्यासाठी आज आम्ही एक गोष्ट केली. कुठली? सरकारांची ती आवडती घुडी कल्याणी. सरकारशिवाय कुणीही मान ठेवता क्षणात फेकून देते. ठाऊक आहे मला. तीच घोडी शिकारीला जाण्यासाठी त्या कुमारला मी दिली. त्या घोडीवर बसून तो गेला? होय बाईसाहेब, पहाटेच गेला पण अजून परत आला नाही. याचा अर्थ बस कळला आम्हाला. पंत पंत पहा कोण आले. पहा पहा तोच आलाय की कोणी दुसरा आले. सरकारच सरकारच. नाही नाही बाईसाहेब, बाईसाहेब तोच आलाय. बाईसाहेब बाईसाहेब तोच आलाय. घोडी काय बायको काय, हाती लगाम घेतला की सरळ यायलाच पाहिजे काय दाजीबा. ते काय विचारायला हवं सरकार. पंत अहो आज तुम्ही एकटेस, तुमचे ते वशिष्ठ मुनी दिसत नाहीत कुठे? ते प्रबंधाचं शेवटचं प्रकरण लिहिण्यात गुंतले आहेत. आणि सुमित्रा? त्या आत्ताच वर गेल्यात. आपल्याला कल्याणीनं काही त्रास नाही दिला? पंत अहो माणसं या जन्मातील ओळख विसरतात पण ही मुकी जनावर ना गेल्या जन्माची सुद्धा ओळख नाही विसरत. घोडी काय कुत्री काय. खरंच पंत, सरकारने मान ठेवतात अशी पुरपुरली कल्याणी. दाजीबा 4 वर्षांनी मालक भेटला. अरे शव म्हणाला काय उगाच. म्हणजे आपला गॅरेज वाला दिनशो ना. छे छे तो नाही रे, बर्नार्ड शॉ मोठा इंग्रजी लेखक. तो म्हणाला मोर आय सी द मॅन मोर आय लव माय डॉग. वा वा अर्थ कळला? तो शॉ म्हणाला ते तुमच्या तोंडून ऐकलं. अर्थ तर चांगलाच असणार दाजीबा. अरे आजची शिकार काय झाली होती? शिकार चांगली होती. आपला नेम काय? एका गोळीत शिकार पायाजवळ. काय होत? केवडा केवडा होता केवडा. जाताना घेऊन जा, कारभारणीला उपयोगी पडेल कालवण्यासाठी. पंत हो आज आमच्या तसबिरीला हार नाही घातलात? नाही विसरलो. पंत असंच रोज विसरत जा. जिवंत माणसाच्या तसबिरीला हार नाही घालत कधी. पंत तुम्ही पूर्वी कधी मेला होता? मी आम्ही नाही नाही आम्ही मेलो होतो, ठार मेलो होतो. एकदा मेल्याशिवाय जगण्याचा नाही कळत आनंद, नाही लुटता येत इश्काचा गंध. खरंच पंत तुम्ही एकदा तरी मरून पहा सरकार. पंत पंत हो तुमचं काळीस्तर कबूतरापेक्षाही भिद्र दिसतंय.
खरं सांगू जीवन म्हणजे काय, एक निरुपयोगी कात, ती टाकायला हवी नकोशी झाली की सापासारखी, पुन्हा नवजीवन जगण्यासाठी। दाजीबा, अरे पायाशी एकनिष्ठ असायला अक्षरशः पायाशीच बसायला पाहिजे असं नाही, जित्याची खोड सरका। दाजीबा, त्याची शिकार काय झाली होती? डपोऱ्या डोळ्यांची, लुसलुसीत मासाची, 16 वर्षाची, 16 वर्षापूर्वीच्या त्या शिकारीची याद आली दाजीबा? हो ना। पण आमची ती शेवटची शिकार नाही का, फार महागात पडली, 1000 रुपये तूच मांडवल केली होतीस। हे पण अजून आठवते सरकार? दाजीबा, अरे त्यावेळी केलेल्या प्रत्येक शिकारीची वेगवेगळी नशा अजूनही बेहोशी आणते मनाला, तुला आठवतंय दाजीबा? काय ते सरकार? आम्ही बिनाला म्हणजे आमच्या मेवणीला जवळ केली होती इथं याच जागी, आणि त्याच वेळी तुम्ही आला। होय सरकार, शिकारीची खबर द्यायला आलो, आणि त्यावेळी चिडून आम्ही दारूचा ग्लास बिरकावून दिला होता तुमच्या लोकांना। पंत, आमचा खुल्ला खुल्ला व्यवहार चोरून ऐकलेला आम्हाला आवडत नाही, सुमित्रेने ठेवलेली बोलकरी नवीन आहे, तिला समज द्या, नाही तर। नाही सरकार, आम्ही देऊ काय? मी सांगतो तिला। पंत, 20 वर्षापूर्वीच्या त्या शिकारीच्या वेळी दाजीबाने आमचे प्राण वाचवले होते, ठाऊक आहे मला, आणि त्यावेळी त्या जमिनीचं बक्षीस पत्र आम्ही त्यांच्या नावे करायचा हुकुम केला होता। होय सरकार। मग त्या हुकुमाची अंमलबजावणी का नाही झाली दाजीबा, खरं आहे हे? होय सरकार, मी पंतांना आठवण करून दिली, पण त्यांनी ते मानलं नाही। तसं नाही सरकार, बाईसाहेबांनी ते मानलं। बाईसाहेब, बाईसाहेब पंत, ओ या घरात हुकुम चालतो तो आमचा, त्यांचं खातं हे नाही, देवघर पूजा पोत्या आणि वेळ प्रसंगी आमच्या मनाप्रमाणे आमची सेवा बस। पण सरकार। पंत, तुम्हाला लवकर रिटायर व्हायची इच्छा आहे वाटत? नाही सरकार। मग आजच्या आज बक्षीस पत्र करा दाजीबाच्या नावे। दाजीबा, आणि सही घ्या आमची। पण हल्ली कागदपत्रांवर बाईसाहेबच सह्या करतात। आजपासून रद्द, बँकेना सोसायटीना सर्वांना तसं कळवा, समजलं? ठीक आहे सरकार। दाजीबा, तू जा आता, आणि हो उद्या येऊन कागदपत्र घेऊन जा, आणि संध्याकाळची शिकारीची व्यवस्था आमच्याकडे लागलं सरकार। शिकार अशी असायला हवी दाजीबा की तिच्यासाठी जीव धोक्यात घालण्याचं मोह व्हायला पाहिजे। तुम्ही पाहत रा सरकार, अशी शिकार हजर करतो की बंदुकीची एकही गोळी वाया न जाता शिकार कशी नजरेच्या झरपेनं पायाकडे येऊन पडायला पाहिजे। मेलो 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 दाजीबा, अरे पाहू ने जरा कोण मेलय ते। हो सरकार। पंता, बोलकरीण काय बायको काय, नियम एकच, चोरून ऐकलेला आम्हाला आवडत नाही। हे मेले होते, मेलो नव्हतो, ओ मरणारच होतो, गोईन तर टोपीच उडवली आमची। पण तुम्ही झाडावर कशाला चढला होता? आपल्या पूर्वजांची प्रॅक्टिस करून पाहत होतो। पूर्वजांची म्हणजे वानरांची हो, ते जर झाडावर चढू शकतात तर। हो तुम्ही प्रबंध आत्म्यावर लिहिता की वानरांवर? हो नर काय वानर काय, एकच शेपूट सोडला तर दोघांनाही आत्मा असतो। याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही, तुम्हाला तुमच्या आत्म्याची काळजी असेल तर पुन्हा झाडावर चढू नका, गोळी फुकट गेलेली आवडत नाही आम्हाला। ओ आमची टोपी फुकट होणार होती, टोपी खाली डोकं होतं म्हणून बचावलं। मला वाटतं आता तुमच्या डोक्यावर टोपी नाही आहे। नाही नाही काढली। मग ते शाबूत ठेवायचं असेल तर? तर आम्ही इथून जातो।
आजीबा टोपी घालून गेला. मला वाटतं आता तूही जावं. टोपी घालून गेली कारण शिकारीची सारी तयारी तुलाच करायची आहे. आम्ही फक्त नवीन गोळी आणि नवीन शिकार. याव याव तृषित चातक मेघ माले. पंत या फाईल मध्ये ठेवलेलं मृत्यूपत्र काय झालं? मृत्यूपत्र करून ठेवण्या एवढा तुझं वय नाही झालं सुमित्रा. मी यांच्या मृत्यूपदाबद्दल विचारते. आम्हाला कल्पना नाही त्याची. मला आहे ना त्याची कल्पना, कारण मीच ते डिक्टेट केलं होतं 20 वर्षांपूर्वी तुम्हाला. आहे पंत, विसरला? हवं असेल तर पुन्हा डिक्टेट करतो. राकेश जगदेवराव देशमुख, एज 38 इयर्स, हिंदू, इनहॅबिटेड ऑफ रामपूर, हिअर बाय रिवॉक ऑल फॉर्मल टेस्टामेंटरी डिस्पोजिशन मेड बाय मी अँड हिअर बाय डिक्लेअर दॅट दिस इज टू बी माय लास्ट विल अँड टेस्टामेंट. आय अपॉइंट माय वाईफ सुमित्रा टू बी सोल एक्झिक्युटरेस ऑफ लास्ट विल अँड टेस्टामेंट मेड बाय मी. बस अजून ऐकायचं आहे सुमित्रा. अगं तुझ्या हातातील फाईल मध्ये जे ओरिजिनल मृत्यूपत्र आहे त्यात बरहुकमच आहे ना आता मी डिक्टेक केलेला मजकूर? माझी परीक्षा पाळत होतीस नाही का? असं वाटत डार्लिंग उगीच झालो मी या जगात. तुझा या पंतांचा विश्वास नाही मी राकेश आहे म्हणून. नाही नाही सरकार. वाटलं होतं पाखरू असेल एखादं. छे, मग अशी त्या फांदीवर अडकून राहिलेली संशोधकाची टोपी होती. पंत तुम्हाला साहेबांच्या सवयीचा विसर पडला आहे. त्यांची बाटली कामाच्या गडबडीत राहून गेलं. वाटलं होतं 20 वर्षात सवय सुटली असेल. कशी सुटेल कशी सुटेल पंत? पंत आम्ही लहानपणी दूध प्यायलो ते ना ते सुद्धा बाटली ना वाटी समच्याना नव्हे. आणि तेही नीट नो वॉटर येऊन आमची बाटली. मित्रा आपल्या लग्नाला इतकी वर्ष झाली खरंच वाटत नाही. वाटतं आपलं लग्न तर कालच झालंय. आणि अजून मधुचंद्र व्हायचं आहे. ही आपली खोली नाही दिवाणखाना आहे. पण खोली द्यायला आपल्याला सवड असेल तर ना, म्हणून दुधाची तहान ताकावर. उपमा चुकली, विस्कीची तहान बियरवर. तू अशी जवळ असलीस ना की कुठल्याच नशेची आठवण राहत नाही मला. खरच अगदी तुझ्या तिळा शप्पर. चुंबनापेक्षा एक दाहक चुंबन आहे यानं नशा चढते यानं उतरते. ही बाटली आम्ही अशीच तोंडाला लावावी अशी आपली इच्छा आहे का बाईसाहेब?
आपल्या इच्छेसाठी दारूची बाटलीच काय, विषाची बाटली सुद्धा आम्ही अगदी हसत पिऊन टाकू. थांबा, मी गीताला मघाशी सांगून ठेवले. गीता, गीता, अगं किती वेळ ठेव तिथं रोटरे. नवीन आहेस तुला ठाऊक नाही का मी सोड्यात दारू पित नाही. हा जा बर्फ घेऊन ये. बाकी तू मोल करीन फार छान निवडतेस. सुमित्रा, अगं अगं तू विसरलीस, तुझ्या हाताने विस्की ओतल्याशिवाय नशा सोडतच नाही आपल्याला. पहिला डाव देवाचा नीट. सरकार, तुम्ही का आलात बोलवल्याशिवाय? बोलवल्याशिवाय कुणी आलेला आवडत नाही आम्हाला. माफी असावी, पण या महत्वाच्या कागदपत्रांवर सह्या होत्या तुमच्या. ओके पंत, तुम्हाला ठाऊक नाही मी एका वेळी एकच काम करतो. दारू पिताना मी सह्या करत नाही आणि सह्या करताना दारू पित नाही. एनिवे स्टील आय हॅव नॉट स्टार्टेड. मी अजून ओठाला लावला नाही प्याला. आणा ते कागद, आणा ते चेक्सबुक. बरोबर आहे ना सई, अगदी पूर्वीसारखीच. नाव गोवे. बाय द वे पंत, अच्छा आज दाजीबाच्या नावे बक्षीस पत्र करायला विसरू नका. ठीक आहे सरकार. टू अ कंपनी थ्रीज क्राउ. दारू काय शिकार काय, एकाच दमात घ्यायची असते. तुला आठवते सुमा आपली ती पहिली रात्र, शिमल्याची ती बर्फाळलेली रात्र. हॉटेलातील फायर प्लेस मधील धगिना सुद्धा थंडी कमी होत नव्हती. समोरची मध्याची बाटली संपली तरी सुद्धा माझी नशा काही तृप्त न होत नव्हती. मी तुझ्याकडे पाहिलं, तू हळूस मान वर करून माझ्याकडे पाहिलंस. हरणासारखी भित्री टपोरी नजर, माझ्यातला शिकारी जागा झाला. वेद तर घेतलाच होता, आता फक्त नेम साधायचा होता. त्या भरात मी उठलो आणि तुला हलगत उचलली. कुणी ऐकेल ना? नंतर कळलं सुमा, एका शिकाऱ्याची शिकार केली होती त्या लाजऱ्या हरणीनं. माझी पोती वाचायची. पोती 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 असं रागावू नये, पोती वाचून लगेच येते मी. प्रॉमिस? हो. आमचंच चुकलं, आम्हीच विसरलो.
पोथी वाचल्याशिवाय अन्नग्रहण करीत नाही आपण. जाताच गीताला पाठव बर्फ घेऊन. बर पाठवते. आलीस ठेव ठेव. तुला पाहिलं की वाटत प्रत्येक घरात गीता ठेवायलाच पाहिजे. अधून मधून एखादा अध्याय चाळायला चाललीस कुठ? तुला ठाऊक नाही. अगं कुणीतरी बाई म्हणून समोर असल्याशिवाय नशा चढतच नाही आपल्याला. बर तुझ्या हाताने पहिला पेक. यातला एखादा बर्फाचा खडा टाक. नाहीतर नाहीतर नको. आज मीच पाहतो खडा टाकून. गीता नाही का? बाकी नावात काय म्हणा. त्या विस्कीवर ना कुठलंही लेबल लावलं तरी चढायची तेवढीच चढणार. त्या जगात बाटली एकच. लेबल अनेक. तू मुकी आहेस हेच बर. काहीही केलं तरी मुकड्याने सहन करता येईल. ओरडता येणार नाही. सोडा, सोडा मला. म्हणजे तू मुकी मुकी नाही आहेस. सोडा, सोडा म्हणते ना. निकालत ही ओल्ड फूल. थांब. आता इथं काय घडलं हे बाईसाहेबांना सांगण्यापूर्वी तू मुखी आहेस हे विसरू नकोस. काय झालं गीता? गीता काय झालं? काही नाही. गीतेचा एक अध्याय चालून पाहिला. हा मी बोलतोय. अहो पण तुम्ही फोन कशाला केलात? कुणी भलत्यानं घेतला असता म्हणजे. हो हो मी येणारच आहे. या वाड्याच्या भिंतीला सुद्धा कान आहेत आणि ती गीता आहे ना गीता तिचे तर फारच लांब आहे. हा तुमच्या सूचनेप्रमाणे सर्व काही ठीक चाललंय. हो 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 तुम्हाला तुमचा वाटा मिळेल नक्की. हो नक्की नक्की. तू इथे केव्हा बसून उभी आहेस? नाही नाही तुम्हाला नाही. सांग
सांग तू इथं केव्हापासून उभी आहेस? मी आता झाले दिवण खाड्यात. खोट बोलू नकोस, सांग काय काय ऐकलास फोनवरच बोलणं? खरंच मी काही सुद्धा ऐकलं नाही. मुक्याप्रमाणे बहिराचा सोंगण नकोस, मी फसणार नाही त्याला. खरंच मी काही सुद्धा ऐकलं नाहीये. मग उभी का होतीस माझ्या मागे? मी वर चालले होते. एका गोळीत सोय करतो तुझी वर जाण्याची. खरंच देवा शपथ मी काही सुद्धा ऐकलं नाही. माणसाच्या भानगडीत देवाला गुंतू नकोस, बोल नाहीतर. काय चाललंय? तू पाहतेस का त्या बिचारीच्या जीवावर उठलात? तुला ठाऊक आहे मला चोरून बोलणं ऐकलं आवडत नाही. कुणी ऐकू नये असं काय बोलणं चाललं होतं फोनवर? त्याच्याशी तुला कर्तव्य नाही. गीता अजून रुळी नाही या घरात, तिला रीत शिकायची आहे घरची. आज सकाळीच कळली तिला रीत या घराची. गीता तू आज जा. भाग्यवान आहे ना गीता, इतका सुंदर वकील मिळाला तिला तिच्या बचावासाठी. आपण यावेळी कुठे निघालात? तुला काय वाटत? मी मन कवडी नाही. आम्ही शिकारीला चाललो. बंदुकीशिवाय हरणाच्या शिकारीला एवढी सामग्री पुरे? हरणाची शिकार म्हणजे नशेची वेशवाणी. टपोऱ्या डोळ्यांची, लुसलुशीत मांसाची कोवळी भित्री क्याबाद. शिकार हरिणीची की दाजीबाने हेरून ठेवलेल्या गरीब हरिणाक्षीची? यू नो इट्स बेटर सुमा. जी गोष्ट ठाऊक आहे ती गोष्ट विचारण्यात काय अर्थ काय? ओ मी आहे वशिष्ठ, नाहीतर कबूतर समजून गोळी घालाल. तुम्ही का आलात इथं? ओ आम्ही दोघं नवरा बायको बोलत असताना यायचं धाडस कसा केला तुम्ही? हो एकटं येण्याचं धाडस केलं नसतं तर चौघांच्या खांद्यावरून यावं लागलं असतं. म्हणजे? हो काय सांगावं, काळोख पडून दिवे लागण्याची वेळ झाली की परसातला विहिरीकडे एक स्त्रीची आकृती धावत येताना दिसते. मोकळे केस, पांढरी साडी नेसलेली आणि एक आरता किंकाळी मारून नाहीशी होते. मग तुमच्या प्लॅनशीटवर बोलवा की तिला, मग समजेल ती स्त्री कोण आहे ते. हो तसा प्रयत्न केला मी पण ती आपलं नाव सांगायला तयार होईना. म्हणाली की मी इथलीच आहे, माझ्यावर अन्याय झाला, अजून मुक्ती मिळाली नाही. वशिष्ठ हो या आत्म्या बित्म्याच्या भानगडी या वाड्यात करत जाऊ नका. आमच्या बाईसाहेब ना मुलखाच्या हळव्या आहे, पुन्हा असं करू नका. नाहीतर तुमच्या आत्म्याला प्लॅन शर्ट वर बोलवायची पाळी येईल आमच्यावर. नाही नाही वशिष्ठ. काय झालं बाईसाहेब? तुम्ही आता ज्या स्त्री बद्दल गोष्ट सांगितली ती खरी आहे का? होय बाईसाहेब. अजून मुक्ती मिळाली नाही? काय काय झालं बाईसाहेब? काही नाही, तुमचं ते पुस्तकाचं काम कुठपर्यंत आले? शेवटचं प्रकरण राहिलं, ते संपलं की आम्ही जाऊ इथून. लवकर संपवा ते प्रकरण. होय. आपण का थांबलात? भाईसाहेब आपल्या कानावर एक गोष्ट घातली तर चालेल? तशी महत्वाची असेल तर जरूर सांगा. भाईसाहेब रोज रात्री 12 नंतर आपल्या वाड्याच्या वरच्या मजल्यावर कुणीतरी फिरताना दिसतंय आम्हाला आउट हाऊस मधून. हो तुम्ही रात्री 12 नंतर ही जागे असतात? हो तीच तर वे सोयीची लिहायला. कुणीच म्हटलं आहे ना की सारं जग जपतं तेव्हा संयमी लेखक आणि फक्त चोर जागे असतात. त्याचं काय आहे वशिष्ठ, तुम्ही आत्म्यावर पुस्तक लिहिताय ना म्हणून तुम्हाला हा भास होत असे. भास? कुणीतरी विहिरीकडे धाव घेतय, कुणीतरी वर फिरतय. पंत वशिष्ठ तुम्ही ना लवकर झोपत जा, आणि झोप येत नसेल तर झोपेच्या गोळ्या घ्या, मी पाठवून देते. नाही नाही शे झोपेच्या गोळ्यांची सवय फार वाईट हो. वशिष्ठ जसे बँकेतून पैसे काढता येतात ना तशी झोप काढता येत नाही, ती यावी लागते. नाही नाही तरी पण झोपेच्या गोळ्यांची सवय फार वाईट, माणसाला त्याची सवय लागते, माणसाचा स्वतःच्या मनावर ताबा हवा.
आमचा आहे, पण तो संपण्यापूर्वी आम्ही इथून निघून गेलेला बरं. भाईसाहेब, आम्हाला राग नाही आला, असू दे. आपली मनस्थिती ठीक नाही आहे, आम्ही येतो. म्हणतो म्हटल्या गडबडी. काय झालं भाईसाहेब? काही नाही भाईसाहेब. मी पाहतोय तो कुमार या घरात आल्यापासून तुमचा कशातच लक्ष लागत नाही. तुम्ही अस्वस्थ आहात का? पंत, तोंड दाबून मुक्यांचा मार आहे हा. सांगायचं ते सांगता येत नाही, सोसायचं ते सोसता येत नाही. भाईसाहेब, पंत, भाईसाहेबांची अशी अवस्था मी कधीच नाही पाहिली. अगोदर त्या देव पूजेला बसल्या की किती शांत असायच्या, पण आता पूजा करता करता दचकून उठतात. मला कल्पना आहे त्याची. मालकांचं नाव लावून हा कोण तोतया घुसला या वाड्यात? या वाड्याची शांतता नाहीशी झालीये. पंत, तुम्हाला हे वाटतं का की तो आलेला कुमार तेच आहे म्हणून? काही कळत नाही. कधी कधी वाटत हा तोते असा, पण हा बोलतो आमच्या मालकांसारखाच. सही ही मालकांसारखीच, पिणं ही मालकान एवढंच, आणि नेम सुद्धा मालकांसारखाच. आमचं सोडा, पण आमची घोडी कल्याणी, तिलाही वाटत की हे आपले मालकच असावेत म्हणून. तुम्ही काहीही म्हणा, मला असं वाटतं हा कोणीतरी सोनेरी टोळीतले. इतकी सारी माहिती काढून इष्टकीच्या आशेने नाटक करतो ह्या मालकांचा. गीता, उगीच नाही बोलत मी. काल मी त्याच्यावर पाळत ठेवली, काल 12 नंतर तो उठला, तिजोरीच्या खोलीत गेला, नंतर इतर खोल्यांमध्ये शिरला, आपल्या खोलीकडे येऊन कानो सांगितला. खरं सांगतेस? तुमच्या पाया शपथ, काल तो रात्री वरच्या मजल्यावर फिरत होता. पंत, म्हणजे मघाशी वशिष्ठ जे म्हणाले ते खरं होत? गीता, आणखी काय बोललं चाललं होतं त्या फोनवर, तू ऐकलंस का? होय बाईसाहेब, फार दबलेल्या आवाजात बोलत होते. म्हणाले की ते फोन करायला कोणी सांगितलं तुम्हाला? कोणी भलत्यानेच फोन घेतला असता? म्हणजे तुमच्या सूचनेप्रमाणे सर्व काही चाललंय. तुमचा वाटा तुम्हाला नक्की मिळेल. वाटा? वाटा बाईसाहेब, याचा अर्थ ध्यानी आलाय आमचा. हा खरंच कुठल्या तरी सोनेरी टोळीपैकीच असावा. मी याचा बंदोबस्त आजच्या आजच करतो. पंत, तुम्ही काळजी करू नका. गीता, मला तर काही सुचेनासच झाले. एकदा वाटत की खरंच ते माझे पती असावे, एकदा वाटत की तो तोतिया आहे म्हणून. हा तोतयाच असावा, शंकाच नको. पंतांनाही त्याचा संशय आलाय. पण ते सारं कळलं कसं त्याला? तेच बोलणं, तीच लकप. घरातील नाहीत, घरातील इतर खाणाखुणा त्याला कशा कळल्या? मला असं वाटत त्याला दाजीबा सामील असावा. दाजीबा? होय बाईसाहेब, तुम्हाला आठवतंय ज्यावेळी कुमार दाजीबाला घेऊन शिखारीहून आला, त्यावेळी दाजीबाचं बक्षीस पत्र का नाही केलं असं पंतांना विचारलं? खरंच हे नव्हतं माझ्या ध्यानात आलं. पण मी नजर ठेवून आहे ना त्याच्यावर, तो आल्यापासून. तुम्ही काही काळजी करू नका, पंत नक्की त्या तोत्याचा बंदोबस्त करतील. पैसे संपली शिकार एवढ्यात? शिकार
सावज सापडला होता हाती, पण सुटलं, गोळी चाटून गेली. तुमच्या कोर्टवरील हा डाग कसला, रक्ताचा, कुंकवाचा की लिपस्टिकचा? तुला काय वाटत? मला काय वाटणार, बरं वाटलं, शिकार चुकल्याबद्दल नाही, एक सावज तुमच्या हातून सुटल्याबद्दल. सुमित्रा, प्रत्येक वेळी गोळी चाटूनच जाईल असं नाही. पंत, हरिपंत, पंत, मी तुला हाक मारली नव्हती, पंतांना हाक मारली होती. नवीन आहेस या घरची रीत लवकर जाणून घेतलीस. ए शाबास. तुझं नाव गीता नाही का? माणूस संभ्रमात असला की त्यावर गीतेसारखं दुसरं औषध नाही. चाललीस कुठे? घरात काम पडली. पण माझं तर काम अडलंय. तुला ठाऊक आहे मला एकट्यानं प्यायची सवय नाही आहे. कुणी का असे ना, समोर बाई लागते. घर तुझ्या हाताना पहिला पेक. बर्फ टाकू? एखादाच खडा टाक. भैस ना. नको. भैस म्हणतो ना. अग आम्ही माल लागलो प्यायलो की एकदम समाजवादी होतो. तुझ्यापूर्वी ना एक बाई होती सीता, ती आमच्या बरोबर प्यायची सुद्धा. तू घेतेस? जो नशा पीने में नहीं वो नशा पिलाने में है. सीता ती सुद्धा सुरुवातीला अशीच नखरे करायची. नको नको म्हणत घेण्यात काही और मजा असते. कोण आहे? जबाब कोणाला येते? आमचं घर म्हणजे गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस झालंय. कुणी ऑफिसरने कधी यावं आणि कधीही डाळ ठोठवावा. कोण हवंय आपल्याला? अरे कुमार, तुलाच भेटायला आलोय. मला भेटायला? तुला घरी घेऊन जायला. घरी? कुठल्या घरी? अरे आपल्या घरी. पण माझं घर तर हे आहे कुमार. अरे आपलं घरी तू विसरलास? कुमार 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 कोण? कुमार कुठला कुमार? माझं नाव राकेश आहे. खरंच झपाटलेलाय दिसतात तुला तरी कुणीतरी. झपाटलंय तुला. हे बघ, हे माझं घर आहे,
इथं माझी बायको आहे आणि तू कोण आहेस रे? प्रत्यक्ष बापाला ओळखायला विसरलास तू? माझ्या वडिलांना मी ओळखतो, तर तू नाहीस. नाही पोरा, मीच तुझा बाप आहे. पोरा? ओ, या वाड्याच्या मालकाला पोरा म्हणायला लाज नाही वाटत? हा, कदाचित तुझा मुलगा हरवला असेल आणि त्या धक्क्यानं तुझ्या मनाचा तोल गेला असावा. आणि म्हणून ही गय केली जाते तुझ्या या उद्दाम वागण्याची. नाही नाही, खरंच माझा मुलगा हरवलाय आणि तो या क्षणी माझ्या पुढ्यात उभा आहे. वेळ तर लागला नाही ना रे तुला? हे बघ, माझा जन्म या घरात झालाय म्हणे मी तुझा बाप आहे. अरे झुरळाच्या घरात सिंहाचा जन्म होत नसतो. हे बघ, माझे वडील जगदेवराव राजबिंडे तेखणे होते आणि तू? आता वेळ लागायचंच बाकी आहे. गेली 20 वर्षे तुला तळ आताच्या होडाप्रमाणे जपलं, तुझ्या खस्त्या काढल्या, हे सारं सारं विसरलास तू? आठवतंय. तुला कुठेतरी पाहिल्याचं स्मरत आहे पण कुठल्या जन्मी ते आठवत नाही. हा, कदाचित तुझा मुलगा हरवला असेल आणि त्या धक्क्यानं तुझ्या मनाचा तोल गेला असावा आणि म्हणून ही गय केली जाते तुझ्या या उद्दाम वागण्याची. स्वतःच काय? स्वतःच स्वतःच स्वतःच्या बापाला विसरलास तू? अरे कृष्ण यशोदेकडे वाढला तरी त्याची आई होती देवकी आणि तेच त्याचं खरं घर होत. इथली वास्तू, त्यातील कानाकोपरा माझ्या परिचयाचा आहे. हे छत, हा झुंबर, हा जिना. थोडा वेळ थांब इथं. आमचे हरिपंत आले ना की तुझा हिशेब चुकता करून टाकू. हिशेब? कसला हिशेब? तुझ्या म्हणण्याप्रमाणे जर काही काळ मी तुझ्या घरी वाढलो असेल तर? उद्या आईने पाजलेला दुधाचा हिशोब देशील का लिटर प्रमाणे? हे घर तुझं आहे ना, खुशाल रा. आम्ही समजू आम्ही निसंतान आहोत म्हणून. कोण आहे? इन्स्पेक्टर जाधव. जाधव साहेब, काय काम करणार? आपल्याबद्दल तक्रार आली आहे. तक्रार? कसली तक्रार? की आपण एक चोथी असून इस्टिटेशन आदाने हा एक कट रचला आहे. काय? कोणी केली तक्रार? तुमच्याच कारभाराने, हरिबंताने. हरामखोर, त्याची ही हिम्मा कुठे आहे? तो पोलीस स्टेशनवर, तिथे ज्या प्रकरणाची सारी शहानिशा होणार आहे. तिथे कशाला इन्स्पेक्टर साहेब? मी सांगतो ना, आपण खरी आहे म्हणून. आपण? मी याचा बाप, त्याला घरी परत घेऊन जायला आलं. चल पुरा चल, अजून शोभा व्हायच्या आज चल घरी. ओ जाधव साहेब, याच काय? इथे मला काहीच ऐकायचं नाहीये. तुम्हाला जे काय सांगायचं असेल ते पोलीस जाऊन सांगा. ठीक आहे, आम्ही येतो. चला चला. इन्स्पेक्टर साहेब, आपण यांना कुठे घेऊन निघालात? पोलीस स्टेशनवर. का? यांच्याबद्दल तक्रार आली आहे हरिपंतांनी केली. हरिपंत कोण? मी मालकीण आहे या वाड्याची आणि माझी खात्री पटली आहे की हेच माझे पती राकेश आहेत.
अंकिता, हा जेवढी मन लावून खोली सजवतेस, कुणी पाहुणे वगैरे येणार आहेत की काय? हो पाहुणे येणार आहेत, पाहुणे म्हणे. अगं पाहुणे येणार आहेत बाईसाहेबांचे, तुला रागवायला काय झालं? रागवायला? जीवाचा जळसाड होतोय. अगं पण का? बाईसाहेब त्याने पसरवलेल्या जाळ्यात फसत चाललेत म्हणून. अगं कुणी पसरवलं जाळ? त्या कुमारनं. कोण जाणे कुठून आलाय आणि मिरवत आपला मालक म्हणून. अगं हो हो, त्या कुमारचा राग त्या उशीवर काढू नको. आता बाईसाहेबांनीच मान्य केलं, त्याला आपण तरी कशाला मनस्ताप करून घ्यायचा आहे? ते कळायला बाईचा जन्म घ्यावा लागतो. हे बघ, ते या जन्मे तरी शक्य नाही बघ. थट्टा नको पंत, ही खोली सजवायला बाईसाहेबांनीच सांगितलंय. आजपासून तो कुमार इथेच राहणार आहे. आणि बाईसाहेब कुठे राहणार? इथेच. काय? मग सांगते. शिव 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 शिव. काय? इतके दिवस तो समोरच्या खोलीत राहत होता. पण आजच त्या हरामखोराची हिंमत कशी झाली इथे राहायची? पंत तुम्ही तरी समजो ना बाईसाहेबांना. पण बाईसाहेब कुठे गेल्यात? आज साज शृंगार करतायत. आणि तो कुमार? अजून आले नाही शिकारी. गीता, आम्हा माणसांचं सोड, पण ती आपली कल्याणी घोडी, तिने त्या कुमारने तिच्यावर काय जादू केली? बिचारी ती पण फसली. बघा ना, आता बघायची काही इच्छाच राहिली नाही बघ. कुठल्या तरी तीर्थस्थळी जाऊन राहतो. मला आपण घेऊन जाला तुमच्या सोबत, हे पाप तरी कळायला नको. त्याचा रंग तोच आणि गंधही तोच, पण भ्रमराच्या चाहुलीनं त्याचा रंग बदलून जातो. तुला माहित नाही वेडे, मी ज्या दिवशी ह्यांच्याबरोबर लग्न करून आले ना, त्या रात्री अशीच सजले होते. मला पाहून म्हणायचे, राकेश बाबू खूप प्रेम करायचे ना तुमच्यावर. त्यांच्या माझ्या प्रेमावरच्या प्रेमाने अहो रात्र न्हावून निघत होते मी. 20 वर्षांनी आज तो क्षण आलाय, त्या भेटीचा, अतूट मिठीचा. बाईसाहेब, धुक्यात हरवलेले ते सारे क्षण आज पुन्हा सजीव होणार, तीच धुंदी घेऊन. त्यांना गजरा आवडतो ना, म्हणून मुद्दाम घातलाय. बाईसाहेब, आलेला कुमार खरंच राकेश बाबू असतील? असतील. अगं वेडे, तेच आहेत ते. अगं आपल्या कल्याणीन सुद्धा ओळखले त्यांना. अगं तू इथं का थांबलीस? स्वारी यायची वेळ झाली आहे शिकारी हो. तू बाहेर थांब आणि ते आल्यावर त्यांना सांग मी वाट बघते म्हणून त्यांची. ठीक आहे. बर. वशिष्ठ तुम्ही? हो बाईसाहेब आहेत घरी. हो आहे. काही काम होत? हो जरा भेटायचं होत. ठीक आहे, मी सांगते त्यांना. चालेल.
बाईसाहेब वशिष्ठ आले. वशिष्ठ? आणि यावेळी इथं? ते जात आहेत तुमचा निरोप घ्यायला आले. बर, पाठवून दे त्यांना. ठीक. वशिष्ठ, बाईसाहेब बोलवत आहेत तुम्हाला. बाईसाहेब आत आलो तर चालेल. या, संपलं का? हो, आजच हाता वेगळं केलं आणि निघालो. हो, पण आज रात्री कशाला? उद्या सकाळी जा. नाही नाही, आज रात्री आणि तुमच्या वाड्यावर अशक्य. का हो? हो, आज अमावस्या आणि ते विहिरीवरचं प्रकरण आजपासून दिसणार नाही ते तुम्हाला. पण विषाची परीक्षा घ्या कशाला? मर्जी तुमची. बाईसाहेब, हो, आपल्यामुळे तर सारं काम सुरळीत पार पाडलं. पुस्तक छापलं की त्याची पहिली प्रत मी आपल्या पत्त्यावर पाठवून देईन. थँक्स. हो, थँक्स कसल्या त्यात? आपल्यामुळे तर सर्व कामात आम्हाला मदत झाली. हो, मी काय केलंय ती आमचं आम्हाला माहिती आहे. अरे वा, खोली तर एकदम सुंदर सजवली. अगदी पहिल्या रात्री सजवतात तशी. होय. ओ, 15 वर्षाने का होईना मधुचंद्र म्हणजे पुनर्प्रत्याचा आनंद. नाही म्हणजे मधुचंद्र आमचाही झाला होता, पण तो स्वयंपाक खोलीत. स्वयंपाक खोलीत? होय. काय सांगावं, घरात 20-25 माणसं आणि रात्री रिकामी जागा म्हणजे स्वयंपाक खोली. ओ, बाजूला कोळशाचं पोत. बायको बद्दल नाही सांगत मी. समोर गॅस, शेगड्या, राहिलेल्या जेवणाचा दर्प. काय सांगावं, प्रेमाच्या भरात कुठं हातपाय लागून शेल्फवरील भांडी पडण्याची भीती. प्रेमाचं काय बोलायला गेलं तर बाहेर कोणी ऐकतील तर भीती. हो, सारा मुक्याने मामला. काय हो? हा तुमचा दोघांचा फोटो वाटतो. होय. लग्नातला काय? होय होय. हो, आम्ही पण लग्नात एक फोटो काढला होता. तो इतका पॉप्युलर झाला की एका कंपनीने त्याचं कॅलेंडर छापलं. कुठली कंपनी? ओ, आपली ही होती माकड छाप काही टूथ पावडर वाली. बाईसाहेब, मी इतके दिवस इथं राहिलो पण असं असताना आपल्याला पहिल्यांदाच पाहिलं. बरोबर, कारण कळलं. काय काय? असू दे, आता नाही सांगत, आता आम्ही येतो. बर. यावं यावं राकेश बाबू. आम्हाला यायला सांगायचं तुम्हाला कारण नाही, पण आपण इथे आमच्या बेडरूम मध्ये येण्याचं कारण? ते आज चाललेत ना, म्हणून निरोप घेण्यासाठी आले होते. आमचं संपलं. सगळी बाईसाहेबांची मेहरबानी. आमच्या बाईसाहेब मुळापासूनच प्रेम, आणि त्यांच्यासाठीच तर पुन्हा यावं लागलं या जगा. आता तर आम्हाला जायलाच हवं, कारण एका खोलीत 2 पुरुष आणि 1 स्त्री असताना आणि त्या स्त्रीनं इश्य म्हटल्यावर तिथून एकानं गेलेलं बरं, आणि तो आमच्या शिवाय दुसरा कोण असेल. येतो बाईसाहेब. तू कुठे निघालीस? मनातली अडी गेल्याशिवाय बाई आपण म्हणून कढी लावत नाही कधी. तोंडानेच सांगायला हवं का? हातानं सांगितलं. तरी चालेल का? सुमा, अगं तू तोंडावरचे हात काढलेस तुझ्या केसात मारलेलं गुलाबाचं फूल खोमेजला बिछाय का? तुझ्या गालावरच्या गुलाबाला पाहून त्याचा गर्व साफ उतरला. प्रत्येक वेळी बायकोची स्तुती करायलाच हवी असं नाही, पण बायको स्तुती करण्यालायक असेल
तेव्हा नवऱ्यानं तरी काय करावं? कळलं. सुमा सुमा सुमा, अगं तो स्पर्श, हा तीच धुंदी, तो शहारा, आज इतक्या वर्षानंतर ही सुमा माझी आठवण यायची. तुम्हाला काय वाटत? वाटत सांगू. तुला काय वाटत? वाटत या चंदनाच्या वेख्यात स्वतःला गुदमरून टाकावं, भान विसरून घ्यावं या स्पर्शाच्या दुलईत. छे छे, आमच्या वाडवडिलांच्या वेळची ही पोस आम्हाला नाही आवडणार. राकेश, आज नाही ना मला सोडून जाणार? हे का आमच्याकडून वचन घ्यायचं आणि स्वतःच आम्हाला सोडून जायचं? मी जाते तुमच्यासाठी, तुमचीच व्यवस्था करण्यासाठी. दाजीबाकडे घेतली मी, आता नसली तरी चालेल. माझ्या हाताने एक पेक सुद्धा पिणार नाही. तुझ्या हाताने दारूचा पेक काय? विष सुद्धा सहज पिऊन टाकीन मी. काहीतरीच काय बोलायचं? राकेश, सुमा, पहिला घोट तुझ्याच हाताने पास. आज तक नजरों से पिलाया सके, आज पैमाना से पिला दो. आता खरं खरं सांगायचं हा? काय ते? तुमचं अगदी मनापासून प्रेम आहे ना माझ्यावर? माझ्या डोळ्यात बघ, काय दिसतंय तुला? मीच दिसते. मनातून उठून डोळ्यात कधी आलीस? किती छान बोलतात तुम्ही. सुमा, अगं कुणालाही हेवा वाटावं असंच प्रेम आपलं, पण त्यात एकच दुःख आहे. कसलं? आम्ही मरते समयी तू आमच्या शेजारी नव्हती. असं हसायला काय झालं? माझा अंदाज खरा ठरला म्हणून हसू आलं. कसला अंदाज? तुझ्या खोटेपणाबद्दलचा. कोणी गेला खोटेपणा? मलाच विचारतोस. माझ्या पतीचा तोतिया म्हणून आलास, पण आज अखेर सापडलास. सुमित्रा, तिथेच बस. इतके दिवस खूप झुलवलास तू या गावाला, घराला, पण आज अखेर तुझं खरं स्वरूप उघडं पडलं. तू तू तोतिया आहेस म्हणून. मी? अभिनय चांगला करता येतो तुला. म्हणजे? वेडाचं सोंग घेऊन पेडगावला जाऊ नकोस. मी ओळखलंय तुला. या घराची, इथल्या खाणाखुणाची माहिती तुला कशी मिळाली मला ठाऊक नाही, पण एकच गोष्ट अशी आहे जी माझ्या शिवाय आणि माझ्या नवऱ्याशिवाय कुणालाही माहीत नाही. म्हणूनच तू फसलास. तुझ्या मृत्यूसमयी मी तुझ्या सोबत नव्हते काय? खरंच खरंच मला काहीच आठवत नाही ग. आठवणारच नाही, कारण कारण तू माझा पुनर्जन्म घेतलेला नवरा नाहीस. तू तू आहेस एक भामटा. मी तुझा पती नाही म्हणतेस, मग त्या दिवशी पोलिसांना तसं का सांगितलंस? तो माझ्या अभिनयाचा एक भाग होता. काय? पोलिसांनी जर तुला पकडून नेलं असतं तर तुला फार वेळ शिक्षा झाली नसती, कदाचित तू सुटलाही असतास. पण मला तुला असं सुखासुखी सोडायचं नव्हतं. का? कारण कारण तुला या घरात माहीत व्हायला नको असलेल्या गोष्टी ठाऊक झाल्या होत्या.
गीताची नजर होती तुझ्यावर, रात्री बेरात्री फिरताना बघितलंय तिने तुला। तू इथं का आलास, कशासाठी आलास याच्याशी मला कर्तव्य नाही, कारण कारण हे तुझं जीव घेणं नाटक आता संपत आलंय। पण हे नाटक आहे कशावर? माझ्या तोंडूनच ऐकायचंय का तुला? मग ऐक, तू म्हणालास की तुझ्या मृत्यू समयी मी तुझ्या सोबत नव्हते, पण पण माझ्या पतीच्या मृत्यू समयी मी त्याच्या सोबतच होते, कारण कारण मीच खून केलाय माझ्या नवऱ्याचा विस्कीतून विष वाजून याच जागी। सुमित्रा, आणि आता तुलाही तेच विष दिलंय विस्कीतून। खून एक काय दो, सजा फक्त एकच असते। मला मला असं चमत्कारी का वाटू लागलाय? फक्त थोडा शांत होणार, शेवट होणार अभिनयाच्या जुगलबंदीचा, एक शिकार संपणार आहे। तुझी इच्छा असेल तुझ्याच हातून मरावा, त्यालाही त्यालाही माझी तयारी आहे, पण माझी माझी खात्री आहे, इतकं प्रेम केलंय मी तुझ्यावर, तुम्हाला तुम्हाला उगीचच मारणार नाहीस। एकदा काय सातदा जीवे मारावा असा भयंकर अपराध केलाय तू, तू पुनर्जन्म घेतलास ना, मग सांग कोणत्या अपराधाबद्दल त्यांना मी हे प्रायश्चित्त दिलंय? तुला सांगता येणार नाही। तू तू का सांगत नाहीयेस? सांगणार आहे, तुझी मरणापूर्वीची इच्छा अपुरी राहायला नको म्हणून। मूर्ख नालायक हरामखोर, सरकारने मनाला लावून घेऊ नये। दाजीबा, तू आजवर आमच्या बद्दल बजावलेल्या कामगिरीचं स्मरण झालं नसताना तर आज तुलाच गोळी घातली असती। सरकार सरकार झाल्या गोष्टीत माझी काहीच कसूर नव्हती। मूर्ख गदा काही का, वर तोंड करून सांगतोस? तिच्या घरच्या लोकांना संशय आला असावा म्हणून ती येऊ शकली नसावी। अरे ती कोणी असली तरी मला खूप आवडली होती, तू तिला याची कल्पना दिली होतीस? तशी कल्पना नव्हती दिली, पण देवदर्शनाचा बहाणा करून देवळात यायला सांगितलं होतं। तिने कबूल केला होता? हो सरकार। मग हे झालं कसं? तेच तर कळत नाही, पण मी उद्या जाऊन माहिती काढून आण। उद्या? अरे पण आजच्या रात्रीचा काय? सरकारने रागावू नये, पण मी उद्या तुमच्या सेवेसाठी हजर करतो तिला। ठीक आहे, मग आजची रात्र काढू आम्ही, उद्याची मिठी आठवत। पण सरकार, रात चालून आलेल्या शिकारीचं काय झालं? बिना वाद अजिबा, बरी आठवण केलीस। आज दुपारी शिकार होणार होती, पण ऐन वेळेस सुमित्रा आली घरात। आज मौका चांगला आहे सरकार, भाईसाहेबही घरात नाही, पंतही बाहेर गेले। प्रयत्न हे पुरुषार्थाचं लक्षण आहे असं म्हणतात। सुमित्रा, अगं हे सुमित्रा, त्या घरात नाही, तुम्ही जरा गप्प बसाल का? सुमित्रा, अगं हे सुमित्रा। काय भाऊजी? सुमित्रा कुठे? ताई त्या मंडळीकडे गेली आहे तारीख निश्चित करायला, घरात दुसरं कोणीच नाही। घरात दुसरं कोणीच नाही? नाही, पण हो ताईनं सांगितलं जर तुम्ही आला तर तुम्हाला हवं नको ते बघायला। वा, म्हणजे समंजस आहे आमची बायको। सरकार, आम्ही निघतो। ओ, तुम्ही कुठे निघालात? नाही म्हणजे घरी पाहुणे यायचे। हो का, मग तर तुम्हाला जायला हवं। पण उद्याच देवळाचा काय त्या विसरू नका। आपण निर्दास्त राहा सरकार।
सर्व काही मनासारखं होईल. तुम्ही नवीन देऊळ बांधताय भाऊजी? विना, अग तस देऊळ तयार आहे, फक्त मूर्तीची स्थापना तेवढी करायची आहे. पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाऊ वैसा. अगं तुझ्या ताईच्या समाधानासाठीच तर करतोय सगळं. तुझ्या ताईनं तुला सांगितलंय ना मला काय हवं नको ते बघायला? हो. मग मला यावेळी अजून काय हवंय ते कळलं नाही तुला? विसरलेच मी. हो, तुम्हाला काय हवंय ते आत्ताच घेऊन येते. पण कुठे ठेवलंय ते? अगं हे काय इथेच नाही म्हणजे माझ्या आतल्या खोलीतल्या अलमारीत. हो आलीच. हा पण बिना. हो हो, बर्फ पण घेऊन येते. कसला सुंदर वास आला. अग तो तुझ्या तारुण्याचा, तुला ठाऊक नाही? सुंदर तरुण कुमारिकेच्या घामाला येणारा वास कुठल्याही अत्तरापेक्षा उन्मादक असतो. बिना, तुला ठाऊक आहे ना माझी सवय? समोर बाई माणूस असल्याशिवाय नशा चढतच नाही आपल्याला. भर तुझ्या हाताला पहिला पेक. आम्हाला ठाऊक आहे एक माणूस अधीर झालाय, ताई केव्हा येऊन तो दिवस सांगते ऐकायला. ईश, हे हो काय भाऊजी? अग बैस अशी. खरं सांगू, तुझी ताई ना खूप सुंदर आहे, एखाद्या गुलाबाच्या फुलासारखी. पण काय आहे ना बिना, पूर्ण फुललेल्या गुलाबाच्या फुलापेक्षा नुकतीच उमललेली कळी जास्त आवडते आपल्याला. भाऊजी हे काय करताय? अगं रंगीत तालीम, नाहीतर तुझं लग्न होणारच आहे उद्या. भाऊजी लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीची. ओ हे काय करताय भाऊजी? अगं किती घाबरतेस? अहो भाऊजी. बिना अगं नजरेचा टप्प्यात शिकार आल्यावर बंदूक चालवायची नाही तर मग शिकार करायची तरी कशाला? भाऊजी अहो सोडाव मला. अहो मी तुम्हाला मुलीसारखी आहे हो भाऊजी. सोडाव अहो सोडाव. अगं मला सगळ्याच मुलीसारख्या. अहो अहो सोडाव मला. अहो
नाहीतर ओरडेन मी. ओरड अहो सोडा मला. ओरडला अहो सोडा. अरे कोण तुझा ओरडला ऐकायला. सोडा मला अहो सोडा. निर्लज्ज पशु अहो सोडा अहो मला. काही म्हण काही म्हण अहो सोडा सोडा. हरणीची शिकार करायची म्हणजे तिने केलेली एखादी जखम सोसायला हवी शिकाऱ्याला. जाशील कुठे अहो बाबूजी अहो सोडा मला. अहो मी तुमच्या पाया पडते हो. असं नका करू. अहो विश्वासाने या घरात आले हो. असं नका करू. असं विश्वासघात करू नका हो माझा. अहो लग्न झाले हो माझं. असं घात करू नका हो माझा. अगं असे नाटकी संवाद खूप ऐकले मी निर्णय हरिण कडून. अशी हरिण मिळाली नव्हती कधी. अहो सोडा हो बाबूजी मला. इतके लाचरी सोडा सोडा. अग भिडा जाशील कुठे. अहो सोडा हो बाबूजी. अहो असं करू नका. अहो मी पाया पडते हो तुमच्या. अहो असं करू नका. बिना अगं नजरेच्या टप्प्यात शिकार आल्यावर सोडा. चालवायची नाही. तू होय. मला वाटलं दुसऱ्या कोणाची वाट बघत होता. नाही नाही तुझीच वाट बघत होत. अहो तुमचा इतका चेहरा घाबरलेला काय दिसतो. किती घाम आलाय. तुमची बाटली संपली वाटत. हो हो पण आता पुरे. माझ्या हाताने एक पेक सुद्धा पिणार नाही. मला ठाऊक आहे तुम्ही दारू पिताना मी तुम्हाला समोर हवी असते. मी आताच घेऊन येते. हा बिना सुमित्रा जास्त नको. एखादाच वेग आहे ना. बर फार वे वाट पहावी लागली नाही ना. घ्या. नाही नाही आता कसं वाटतंय. आता जरा शांत शांत वाटतंय. सुमित्रा विचारायचं राहूनच गेलं.
बिनाच्या साखरपुड्याची तारीख ठरवायला गेली होतीस ना? हो ठरली तारीख. हो ठरली तारीख. खरंच खूप छान स्थळ मिळालंय आपल्या बिनाला. हो खरंच चांगल्या स्थळी पडली बिना. खरंच. पण सुमित्रा अग संध्याकाळपासून बिना दिसली नाही कुठे. ती आता दिसणार नाही कुणाला. म्हणजे निर्लज्ज माणसा मलाच विचारतोस. तू तू उठवलास तिला आयुष्यातून. नराधमा असा धीर तरी कसा झाला तुला. फुलासारखी फुलासारखी माझी निरागस बिना तू तू प्रश्न केलीस तिला. खोटं आहे. कोणी सांगितलं तुला? बिनाने सांगितलंय मला मरणापूर्वी. काय बिना मेली? नाही नाही तू मारलीस तिला. तिच्या साखरपुड्याची तारीख ठरवून जेव्हा मी या वाड्यात पाऊल टाकलं त्या क्षणी बिनाने वरून उडी खाली टाकली आणि ती पडली विहिरीच्या काठावर. मार वर्मी लागला होता. तिला मी माझ्या मांडीवर घेतलं. तिनं जे काही सांगायचं होतं तिनं मला सांगितलं. चांडाळा चांडाळा कुठं पेटशील बाप? कोठं आहे? अगं उलट तीच माझ्याकडे पडली होती. मी तिला सुमित्राला सांगेन असं बजावलं तर या भीतीने तिने मरताना मरताना माणूस खोटं बोलत नाही. तिने सगळं काही सांगितलंय मला. इतके दिवस खूप सहन केला मी. गावातील गरीब तरुणी प्रौढ विधवा आदिवासी तरुणी तुझ्या तुझ्या वासनेला बळी पडल्या. इतकंच नाही तर घरात आलेले प्रत्येक मोलकरीण तू भ्रष्ट केलीस. बाहेरून शेण खाऊन आल्यावर सुद्धा तुझा सेज सजवण्याचा मनोमनी यत्न केला मी. पण तुला मी बायको म्हणून नव्हे तर तुला तुला तुझी वासना भगवण्याचं एक साधन हवं होतं म्हणून. सुमित्रा जंगलातील आदिवासी तरुणी काय किंवा मी काय तुझ्या हिशेबी दोन्हीही सारख्याच. पण आज आज मात्र तू कळसच गेला. काय होतंय? माझ्या बहिणीवर तुझी पापी नजर गेली आणि सैताना तुझ्या या पापाला क्षमा नाही. तू कोण क्षमा करणारी मला? मी जमीनदार आहे. मी मालक आहे. तू काय करणार माझ? तुला असं हसायला काय झालं? तुला अजूनही वाटत का तू आता जी पिलीस ती विस्की होती म्हणून? मग आणखी काय होत त्यात? जहाल विष चांडाळणी काय केलंस? तेच केलंस जे यापूर्वी करायला हवं होत. तुझ्या या घाणेड्या वागण्यामुळे कंटाळून आत्महत्या करण्यासाठी मी जाणून ठेवलं होतं ते विष. ते आज सार्थकी लागलं. डॉक्टर डॉक्टर खुशाल करा फोन कारण टेलिफोनची वायर मी कापून ठेवली आहे. अगं तू तरी जाऊन डॉक्टरांना बोल. डॉक्टर पंत 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 आज कुणीही तुमच्या मदतीला येणार नाही. तुम्हाला तुम्हाला असं तडफडत तडफडत मरताना पाहायचंय मला. खुशाल मरा केलेली पाप आठवत. बिना बिना हे तू काय केलंस? पण तू अशी घुटमळत राहू नकोस. मी सूड घेतलाय तुझ्यावर झालेल्या अन्यायाचा. डॉक्टर डॉक्टर Thank you.
मीना, तू तू जिवंत आहेस? अग तू तरी जाऊन डॉक्टरांना बोलव. मी हो अग तुझ्या बहिणीला विष दिलाय. मला जगायचं आहे बिना. मी कबूल करतो, मी तुझ्यावर अन्याय केला, मी तुझा अपराधी आहे. हे सगळं विसरून जा, सगळं विसरून जा बिना. विसरून जाऊ? काय विसरून जाऊ? माझं लग्न ठरलं होतं हे विसरून जाऊ? कि नुकत्याच उमललेल्या कळीचा तुझ्या पापी वासनेने निर्माल्य झालं हे विसरून जाऊ? सगळं सगळं विसरून जा बिना, सगळं विसरून जा. पण तू असे हसू नकोस. मला भीती वाटते बिना, मला भीती वाटते. मला जगायचंय, मला जगायचंय बिना. मला जगायचं नव्हतं, मलाही जगायचं होतं. मलाही माझ्या आवडत्या व्यक्ती बरोबर लग्न करायचं होतं. त्याच्यासाठी जपून ठेवलेलं प्रेम त्याच्या चरणाशी व्हायचं होतं. त्याच्याबरोबर सुखाने संसार करायचा होता. केवढी स्वप्न होती माझी, पण तू ती सारी स्वप्न मातीमोल करून ठेवलीस. एका क्षणाच्या वासनेसाठी मला आयुष्यातून उठवलीस. बिना मी कबूल करतो, मी चुकलो, मी तुझा अपराधी आहे. मला क्षमा कर, हवं तर मी तुझ्या पाया पडतो. तू आज आला होतास माझी शिकार करायला.
मी कदम माटे सीआयडी इन्स्पेक्टर क्राइम ब्रांच. आपण इथं का आले? आपला राकेश आपले पती राकेशचा खून केल्याबद्दल आपल्याला अटक करण्यासाठी. होय, 20 वर्षांपूर्वी आपण दारू 20 वाजून राकेशचा खून केला. तुमचं काहीतरी गैरसमज होत. काय पुरावा आहे तुमच्याजवळ? पुरावा आहे ना. कळलं तुला? मी माझ्या डोळ्याचा खून केला. विस्की दूर 20 वाजून खून एक काय दोन काय. सजा एकदाच भोगायची असते. सगळ्यांना वाटलं की दारूच्या नशेत तो जिनावरून खाली पडून मरण पावला. वेल डन कुमार, वेल डन. बाईसाहेब हा आपला पूर्वजन्मीचा नवरा नाही, हा आहे माझ्या मित्राचा मुलगा. आपल्या लोकांच्या पुनर्जन्मावरील अंधविश्वासाचा फायदा घेऊन मी एक नवीन प्रयोग करून पाहिला. बाईसाहेब तुम्ही ज्याला आता जी विस्की बांधली ती विस्की नव्हती, साधं सिरप होत ते जे तो रोज विस्की म्हणून पित होता. आणि ते विषयी नव्हते. तुम्ही ही ताक चालणार याची कल्पना आली होती मला, म्हणून त्या विषाच्या बाटलीतील विष काढून त्यात सॅक्रीनची पावडर घालून ठेवली होती मी. आपल्या मनाचा टोल धावा म्हणून या वाटेत येणारे आवाज किंकाळ्या हे सर्व आम्ही ऐकवत होतो टेप रेकॉर्डच्या सहाय्याने आणि इथे गुप्त ठिकाणी लावलेल्या माईकमुळे. आणि आणि हे सर्व करताना आम्हाला मदत झाली ती हरिपंतांची. हो, त्यांच्याकडून तर राकेशचं चालणं बोलणं वागणं या सर्व कवयी जाणून घेतल्या आम्ही. अहो एवढंच कशाला, या कुमारचे वडील म्हणून जे गृहस्थ आले होते ते त्याचे वडील नसून आमच्या खात्यातले एक माणूस होते. मला कुणाला ओळखता आलं नाही. बाईसाहेब आपण मला तरी कुठे ओळखला? मी मुनी वशिष्ठ क्वचित प्रतिनिधी. या कुमारच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून मी या वाड्यात प्रवेश केला आत्म्यावर प्रबंध लिहिणारा संशोधक म्हणून. मात्र गीता तुमच्या विश्वासातली मी आणि हरिपंत जे काय बोलत होतो ते ती सर्व काही येऊन तुम्हाला सांगत होती. इन्स्पेक्टर साहेब मला वाटलं की मीच अभिनय करते, पण तुम्ही आणि या कुमारने माझ्यावरच मात केली. इन्स्पेक्टर साहेब जे मी केलं ते समजून उमजून केलं, पण माझ्या जागी जर तुम्ही असता तर तुम्ही काय केलं असतं? तुमच्या बहिणीचा खून झाल्याबद्दल कोणती शिक्षा दिली असती तुम्ही? बाईसाहेब तुम्ही त्याच वेळी जर येऊन पोलिसात तक्रार केली असती तर काय झालं असतं? माझ्या घराण्याची अवघू टांगली गेली असती कोर्टाच्या वेशीवर. बायकोने नवऱ्यावर फिर्याद करावी बहिणीची अवघू घेतल्याबद्दल. जे माझ्या शिवाय कुणालाही कळलं नव्हतं ते सगळ्या जगाला कळलं असतं. इन्स्पेक्टर साहेब तुमचा कायदा प्रत्येक वेळी गुन्हेगाराला सजा देतो असं नाही, म्हणून मी कायदा हातात घेतला, शिक्षा दिली, अपराध केला. त्याबद्दल मला दुःख नाही आणि मला होणाऱ्या शिक्षेबद्दल खंतही वाटत नाही. मी तयार आहे. चला बाईसाहेब चला, आमच्याकडून जेवढं करता येईल तेवढं करू आपलं. या मोठ्या बहिणीसारख्या तुमच्या बरोबर तुमच्या पतीचं नाटक करू. पती पत्नीच्या नात्याचं अधीक्षक केल्याबद्दल तुमच्या भावाशी निष्ठुरपणे खेळल्याबद्दल पण केवळ कर्तव्यासाठी मला हे नाटक करावं लागलं. पैसे ऐसे मला क्षमा कर. Thank you.
आहेत.